नमस्ते मी सचिन गुळिक या हिस्ट्री बाय सचिन गुळिक या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे बघा सर्वात महत्वाचं आहे की जगन्नाथ सेठ उर्फ नाना सेठ यांची आज जयंती आहे दहा फेब्रुवारी आणि जयंती विशेष या व्हिडिओच्या लेक्चर सिरीजमध्ये तुम्हा सर्वांचं मी पुन्हा स्वागत करून ह्या जयंती विशेषमध्ये खूप साऱ्या जेवढे जेवढे महाराष्ट्राला आणि भारताला बनवण्यामध्ये ज्या ज्या महत्वाच्या व्यक्तींनी आपलं योगदान दिलेलं आहे मग आपलं योगदान हे सामाजिक असू शकतं आर्थिक असू शकतं राजकीय त्याचबरोबर आपापल्या पद्धतीनं ज्या ज्या पद्धतीनं भारताच्या जडरघडणीमध्ये बनवण्यामध्ये स्वातंत्र्यामध्ये आणि सामाजिक परिवर्तनामध्ये त्याचबरोबर राजकीय परिवर्तनामध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या व्यक्तींनी योगदान दिलेलं आहे त्या त्या एक्झाम ओरिएंटेड अशा महत्वाच्या व्यक्तींना आपण इतिहासाच्या या जयंती विषय सिरिजमध्ये आपण सविस्तरपणे शिकणार आहोत मी अशी अपेक्षा करतो की तुम्हाला सगळ्यांचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि त्याचबरोबर तुम्ही सगळेजण व्यवस्थित आहातच हे याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची शंका नाही दुसरी महत्वाची गोष्ट ही राहते की अभ्यास करत असताना तुमचा प्लान आणि तुमची स्ट्रॅटेजी ही खूपच चांगल्या पद्धतीची आहे मी फक्त अपेक्षाच करतोय जर असं नसेल तर बिलकुल तुम्ही तुमच्या मार्गदर्शकांशी संपर्क साधा कारण का तर आपण चुकतोय हे आपल्या लवकर लक्षात येत नाही लक्षात कधी येतं जेव्हा आपला रिझल्ट हातातून निघून जातो आणि आता तर वर्षाला फक्त दोनच परीक्षा होणार आहेत ज्यांनी ज्यांचं टार्गेट आहे की पी एस आय एस टी आय एस ओ दुय्यम निरीक्षक असेल एक्साईज पी एस आय असेल टॅक्स असिस्टंट असेल त्याचबरोबर क्लर्क असेल तर असं ज्यांचं टार्गेट आहे त्यांच्यासाठी तर वर्षातून केवळ वर एकच संधी आहे कारण कंबाईन दोन हजार सतरा नंतर परत एकदा दोन हजार तेवीसमध्ये कंबाईन किंवा ही सगळी परीक्षा ग्रुप बी आणि ग्रुप सी एकत्र येते त्याच्यामुळं एकच परीक्षा आहे आणि एकाच परीक्षेमध्ये असा तोडून अभ्यास करायचा आहे की त्याला तोडून टाकू अशा भाषेमध्ये आपण त्याला सविस्तर बोलूया कारण का तर एकच परीक्षा आहे आणि तुम्ही स्पर्धक आहात आणि स्पर्धक या नात्याने जेव्हा अशा प्रकारच्या परीक्षेचा अभ्यास करता तर त्यावेळी या वर्षी आपण परीक्षा पास व्हायचं आणि पुढच्या वर्षी ट्रेनिंग सेंटरमध्ये जायचं म्हणजे कधी कधी असं होतं की भविष्यातील काही गोष्टींसाठी आपण वर्तमानातला आनंद मात्र पाठीमागं सोडून जातो तर कदाचित तुम्ही दोन ई वरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये मात करताय एक आहे अर्निंग आणि दुसरं आहे एन्जॉय आणि अर्निंग करायचं वय आहे आणि एन्जॉय करायचं वय आहे किंवा दोन्ही वेळेला तुम्ही काय करताय तर इथं अभ्यास करत बसता मग इतिहास भूगोल राज्यशास्त्रापासून करंट अफेअर्स पासून मॅथ्स पर्यंत सगळे विषय रात्रंदिवस त्याची घोकणपट्टी करता जणू काय आपण त्याची पारायणच लावलेली आहेत आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये आणि मग या पारायणाचं सार्थकी काय झालं पाहिजे तर कन्वर्ट झालं पाहिजे रूपांतर झालं पाहिजे त्याचं आपल्या रिझल्टमध्ये आणि म्हणूनच तुम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीने अभ्यास करताय अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या तुमची अभ्यासाची एक काळजी घेतोय की जर असं नसेल बेस्ट प्लॅन नसेल बेस्ट तुमचं वर्क होत नसेल स्मार्ट अभ्यास होत नसेल विषय समजत नसेल तर त्या त्या संबंधित शिक्षक तुमचे मार्गदर्शक कोणी असू शकतो एका विषयासाठी एकापेक्षा जास्त असू शकतात एका विषयासाठी अर्धा आणि एकही असू शकतो तर त्या त्याच विषयाशी त्या त्या संबंधित असणाऱ्या मार्गदर्शकांशी संपर्क साधा आपला प्लान व्यवस्थित बनवून घ्या कारण काय होतंय की आपल्या चुका आयुष्यात आपल्याला स्वतःच्या चुका कधी सापडत नाहीत गुगलवरती जगातलं काहीही सापडून जातं पण आपल्या चुका कधीच आपल्याला सापडत नाहीत आपण स्वतःसाठी वकील आणि दुसऱ्यासाठी जसं जज होतो तसं आपण आपल्यासाठी काय होतो की चुकांचा एवढा मोठा डोंगर घेऊन बसतो की आपल्या चुका लक्षात येत नाहीत तशाच पद्धतीनं ब्रिटिश बॉम्बे प्रांताच्या ब्रिटिश सरकारला बॉम्बे प्रांताच्या ब्रिटिश प्रशासनाला आरोपीच्या कट कटघऱ्यामध्ये उभा राहून किंवा उभा करून त्याला प्रश्न विचारणारे नाना शंकर होते प्रश्न असे विचारत होते की तुम्ही जर या देशामध्ये राज्य करता, या प्रदेशामध्ये जर राज्य करत असाल तर तुमची नैतिक जबाबदारी पडते की तुम्ही इथल्या जनतेसाठी शैक्षणिक सामाजिक मूलभूत सगळ्या गोष्टींचा विकास मूलभूत गरज पडते अशा प्रकारे ब्रिटिश सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करून प्रश्न विचारणारे जगनाथ शंकर होते आचार्य अत्रे प्रल्हाद केशव अत्रे सांगतात की हे मुंबईचे खरे शिल्पकार आहेत ऍक्च्युअली जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ येत होती आणि जेव्हा गुजरात बॉम्बे प्रांतापासून वेगळा झाला त्यावेळीची गंमत अशी होती की त्या लोकांनी सांगितलं की गुजराती लोकांनी महाराष्ट्राला किंवा या बॉम्बेला उभा केलेला आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये तुम्ही आम्हाला अमाऊंट दिली पाहिजे रक्कम दिली पाहिजे जी, जी विशेष असते ती परंतु मग या महत्त्वाच्या समाजसुधारकांचं आणि या शिल्पकारांचं काम काय होतं मुंबईला बनवण्यामध्ये प्रका अत्रे उगीच जगनाथ शंकर शेठ यांना मुंबईचे शिल्पकार उगीच म्हणतात का आणि मुंबईमध्ये जे पायाभूत सुविधा आजही मुंबईकर जे उपभोगतात उदाहरणार्थ त्याचा लाभ घेतात मग तानसा तलावापासून खूप सारी तलाव आहेत पाणी पुरवठा आहे गॅस आहे दिवाबत्ती आहे रोड आहे रेल्वे आहे एवढंच नाही तर पुण्यामध्ये राहून आम्ही जर शिकवतो मुंबईमधून पुण्याला अपडाऊन करणारे जे काही असतात तर ही रेल्वे असेल दळणवळण असेल ह्या सगळ्यांसाठी कोणाचा हातभार होता एवन एवढंच नाही तर अठराशे बावीस पासून शैक्षणिक काम किंवा शैक्षणिक कार्यामध्ये स्वतःला देणार आहे स्वतःचा वाडाच नाही तर स्वतःची जमीन सुद्धा देणारे स्मशानभूमीला हेच जगन्नाथ शंकर सेठ होते म्हणूनच आपण नानांना काय म्हणतो की खरे मुंबईचे शिल्पकार हे यांनी जे बोलले होते आचार्यत्रियांनी ते अगदी सार्थकी होतं कारण का तर यांच्या कामाची पावती आणि यांच्या कामाचा जो काही दिसत असणारा जो काही तिथे उत्तम नमुना होता याला आज ही मुंबईकर अनुभवतात त्याच्यामुळे आज जयंतीच्या निमित्ताने आपण त्यांना बघतोय नाना जगन्नाथ शंकर शेठ उर्फ मुंबईचे शिल्पकार यांच्यावरती आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत एक जाणकार व्यक्ती जी अंधश्रद्धा असेल चुकीच्या रूढी प्रथा परंपरा असतील यांच्या विरोधामध्ये आवाज कणखरून उभा करणारे त्याचबरोबर ब्रिटिश सरकारला ठणकावून प्रश्न विचारणारे की तुम्ही काय करता इथल्या लोकांसाठी आणि तुम्ही केलंच पाहिजे असे प्रश्न विचारणारे नाना होते एवढंच नाही तर व्यापार हा त्यांचा मूळ उद्देश असल्यामुळं किंवा व्यापारी असल्यामुळं जवाहीर आणि वेगवेगळ्या पद्धतीचे व्यापारी असल्यामुळं ब्रिटिश सरकारबरोबर कधीच ते विरोधात गेलेले नव्हते म्हणजे कधीही असं असतं की तुम्हाला जर तुमच्या घरून अभ्यासाला विरोध होत असेल तर तुम्ही त्यांना आपलंसं केलं पाहिजे मग ते तुम्हाला अभ्यासाला ऍक्सेस देतील नानाने हेच केलं होतं ब्रिटिश सरकारला विरोध जर केला तर हो ब्रिटिश सरकार सुधारणावादी भूमिका कधीच निभावणार नाही म्हणून काय केलं होतं त्यांनी ब्रिटिश सरकारला आपला मित्र बनवलं होतं त्यांना विरोधात गेले नव्हते तर सरकारला बनवून भारतीय अर्थात बॉम्बे प्रांतातील लोकांसाठी मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी ब्रिटिश सरकारबरोबर त्यांनी संगणमत केलं अर्थात त्यांनी वैचारिक लेवलवरती कॉम्प्रोमाइज केलं शेवटपर्यंत विरोध तर नाही केला पण बॉम्बे प्रांतानी पहिल्यांदा एक संघटना राजकीय दिली होती म्हणजे अठराशे ची बॉम्बे असोसिएशन होती ज्याच्या माध्यमातून शैक्षणिक शैक्षणिक व्यवस्थेला बुरुणा सुधारण्यासाठी सुरुवात झाली अर्थात त्याचा परिणाम म्हणजे अठराशे चा एक भा बॉम्बे प्रांतातले एक विद्यापीठ जे तिन्ही प्रांतामध्ये बनली होती तीन विद्यापीठ परंतु बॉम्बे प्रांतामध्ये त्यांच्या प्रयत्नाने त्यांच्या संघटनेच्या अर्जाद्वारे त्या विद्यापीठाची इंग्लंडच्या विद्यापीठाच्या धर्तीवरती बॉम्बेमध्ये विद्यापीठ सुरू झालं होतं असेच नाना होते की ज्यांना आपण राजकीय आर्थिक धार्मिक शैक्षणिक त्याचबरोबर भौतिक मूलभूत गरजा पूर्ण करून देणारे नाना आपण त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने थोडेसं माझ्या पद्धतीनं एक्झाम ओरिएंटेड मी प्रयत्न करते हां या स्लाईडमध्ये किंवा या लेक्चरमध्ये नक्कीच तुम्हाला एक वेगळा अनुभव किंवा वेगळ्या पद्धतीचा डाटा वेगळ्या पद्धती अनुभव आणि काहीतरी एक वेगळंच मांडण्याचा वेगळ्या पद्धतीनं मांडण्याचा मी तुमच्या समोर प्रयत्न करतो नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण का एक्झाम ओरिएंटेड आहे त्याचबरोबर मुंबईची पायाभरणी कशा पद्धतीनं केली होती आपल्या कार्याद्वारे हे पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्याचबरोबर मी तुम्हाला काही आयुष्यातील अनुभव असतील इतिहासातील काही महत्वाचे धडे असतील इतिहासामध्ये अजून काही महत्वाच्या स्टोरीज असू शकतात का तर हे सगळं मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून देतो प्रत्येक व्हिडिओमध्ये हेच वेगळे देण्याचा मी प्रयत्न करतोय हा केवळ तुमचं सगळ्यांचं शेअर करताय लाईक करताय कमेंट करताय तर याच्यावरती पण बरंच काही डिपेंड करतं आणि त्याचबरोबर तुम्ही जेवढं करतायत लाईक शेअर वगैरे कमेंट्स तर त्याच्यावरती आम्हाला पण एक वेगळी एनर्जी मिळते की अजून काहीतरी नवीन दिलं पाहिजे कारण का तर तुम्हाला अपील होते तुम्हाला समजते तुम्हाला पचते आणि त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही एक्झामच्या मध्ये किंवा एक्झामच्या पेपरमध्ये तुम्ही नक्कीच करत आहात चला जयंती विशेष यामध्ये नाना जगन्नाथ शंकर शेठ यांची आज जयंती आहे बघा हे वेगळेपणाने तुम्हाला शिकवण्याचा एक प्रयत्न करतोय प्राथमिक माहिती जगन्नाथ शंकर शेठ यांची आपण बघतोय यांचा जन्म दहा <coughs> यांचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन मध्ये झाला होता ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता आता हे कुटुंब आलं होतं कुठून आणि कुठं राहत होतं हे खूप महत्वाचं आहे ओके तर सतराशे नव्याण्णवचं एक युद्ध माहित असेल तुम्हाला ज्याच्यावरती युद्ध कुठं झालं यावरती आयोगाने एक प्रश्न विचारला होता युद्ध झालं होतं श्रीरंगपट्टणम या ठिकाणी युद्धामध्ये कोणाकोणामध्ये झालं होतं तर टिपू सुलतान हैदर अली यांचा सुपुत्र टिपू सुलतान आणि त्याचबरोबर बॉम्ब बं, बं, बंगाल प्रांताचा जो गव्हर्नर जनरल होता लॉर्ड की ज्यांनी तैनाती फौजेचं धोरण संपूर्ण भारतामध्ये विस्तारित स्वरूपामध्ये मानलेलं होतं ना की ते जनक होता जनक होता कोण फ्रान्सचा फ्रान्स फ्रेंच गव्हर्नर बुसी बुसीला पाठवलेलं होतं अर्थातच तिथं म्हणजे जिथं सांगायचा उद्देश काय होता की ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड या ठिकाणी त्यांचा जरी जन्म झाला असला तर त्यांचा बेस कुठून होतं तर ती श्रीरामपट्टाणेम या ठिकाणावरून जेव्हा सतराशे नव्याण्णवचं चौथं युद्ध झालं होतं म्हैसूरचं युद्ध त्यामध्ये अमाप संपत्ती मिळालेली होती कोणाला जगन्नाथ शंकर शेट्टी यांच्या वडिलांना ती एक संपत्ती आणि त्याचबरोबर त्यांचा जो व्यापारी करण्याचा किंवा जवाहिरांचा जो व्यापार होता यातून प्रचंड संपत्ती कमवली एक इंग्रज किंवा एक पुस्त इतिहासाचा दस्तावेज असं सांगतो की त्यावेळी जगन्नाथ शंकर शेठ यांच्याकडे संपत्ती साधारणतः अठरा ते वीस लाखाच्या आसपास होते मग मला सांगा कि की देणगी किती प्रमाणामध्ये त्यांनी दिली असेल मी जेव्हा बॅच मध्ये हा व्हिडिओ टाकला होता तर त्याच्यामध्ये तीन स्लाइड पूर्ण भरलेल्या होत्या की ज्यांनी पंचवीस हजारापासून कितीतरी रुपयांच्या देणग्या उदार अंतकरणाने उदार मनाने निस्वार्थी भावनेने या बॉम्बेच्या उभारणीसाठी त्यांनी दान केलेल्या होत्या चला बघूया आपण यांचा जन्म दहा फेब्रुवारी अठराशे तीन मध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड या ठिकाणी झालेला होता लक्षात ठेवा हे महत्वाचे जे काही लोकेशन्स आहेत त्यावर ते हंड्रेड पर्सेंट आयोगाचे प्रश्न बनतात नानांचं वय अठरा वर्ष होतं त्याचवेळी त्यांचे वडील वारलेले होते परंतु नाना लहानपणीच त्यांचे आई एक निधन पावलेले होत्या सुधारकामध्ये कॉमन फॅक्ट सांगतो तुम्हाला प्रत्येक समाजसुधारकाचं जे लग्न आहे हे लग्न साधारणतः दहा ते पंधरा या वर्षामध्ये झालेलं होतं दुसरी महत्वाची गोष्ट की त्यांच्या ज्या पत्नी होत्या या पत्नींचं वय साधारणतः दहाच्या आसपास होतं हे कॉमन आहे महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून छत्रपती शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून आपण जगनाथ शंकर शेठ आणि भाऊदाजी लाडपासून आपण सगळे हे सगळे महत्वाच्या व्यक्तींचं विवाहाचं वय हे तेच घेतोय दुसरं महत्त्वाचे अजून एक कॉमन फॅक्ट तुम्ही अभ्यासली असेलच कोणती होती ती तर त्यांच्या आईंचं बऱ्यापैकी समाजसुधारकांच्या आई ज्या होत्या तर यांचं निधन समाजसुधारक लहान असताना झालेलं होतं ह्या कॉमन गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर कदाचित समाजसुधारकाचे प्रश्न बऱ्यापैकी तिथं कव्हर होतात कॉमन गोष्टीवरती अभ्यास करायला शिका तर आईचं निधन नाना लहान असतानाच त्यांचं झालेलं होतं दुसरी महत्वाची गोष्ट शंकर सेठ यांनी काय केलं होतं जवायरीचा व्यवसाय होता त्याचबरोबर त्यांच्या वडिलांनी सतराशे नव्याण्णवच्या चौथ्या मैसूर युद्धामध्ये खूप सारी संपत्ती कमवली हो आणि ठाणे जिल्ह्यामध्ये ते शिफ्ट झालेले होते आता जगनाथ शंकर यांच्यावरती प्रभाव कोणाचा होता यावरती एक शंभर टक्के प्रश्न विचारतो विचारला जातो तर एक इंग्रज सरकारला विरोध केला नव्हता कोणी अशा प्रकारचे एक प्रश्न येऊ शकतो तर पारशी समुदाय होता त्याचबरोबर सर्वात जास्त मुस्लिम पण येत नाहीत परंतु पारशी सिंधी गुजराती मारवाडी ह्या चार कॅटेगरीज येतात की यांनी इंग्रज सरकारबरोबर ह्या चार कॅटेगरी आजही व्यवसाय असेल उद्योगधंदे असतील याच्यामध्ये आजही त्या टॉपला आहेत का होत्या तर ब्रिटिश सरकारबरोबर त्यांनी विरोध कधी केलेला नव्हता ब्रिटिश सरकारला ते सरकार भारतासाठी लाभलेली एक देणगी आहे अशा स्वरूपाचे त्यांचे स्टेटमेंट्स होते याच्यावरती प्रश्न येऊन गेलेला आहे की देणगी किंवा लाभ कोणाला कोण समजत होतं तर जमशेदजी जिजीभाय जे आहेत तर हे यांच्यावरती प्रभाव टाकला होता म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ यांच्यावरती प्रभाव कोणाचा असेल तर जमशेदजी जिजीभाय जेव्हा अठराशे बावन्नमध्ये मध्ये बॉम्बे असोसिएशन बनलेली होती तर त्यावेळी हे ते त्या ठिकाणी कार्याध्यक्ष बनले होते किंवा त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वगैरे हे बनलेले होते यानंतर व्यापार हे त्यांचं मुख्य क्षेत्र असल्यामुळे इंग्रज सरकारबरोबर जगन्नाथ शंकर शेट यांनी कोणत्याही प्रकारचा विरोध किंवा कोणत्याही प्रकारचं तिथं विरोधाला कोणत्या प्रकारचा चान्सच नव्हता ठीक आहे हे प्राथमिक माहितीमध्ये आपण इथंपर्यंत बघितलं जगन्नाथ शंकर शेट से यांनी शैक्षणिक कार्यामध्ये आपल्या पद्धतीनं कसं योगदान दिलेलं होतं ते एकदा बघूया संस्थात्मक योगदान कसं होतं तर अठराशे बावीसमध्ये मध्ये त्यांनी काय केलं अठराशे बावीसमध्ये त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली त्याच्या अगोदर एक बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर होते बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर अठराशे एकोणीसपासून अठराशे सत्तावीस पर्यंत तुम्हाला सगळ्यांना नाव माहीत असेल त्यांचं अठराशे एकोणीसपासून अठराशे सत्तावीसपर्यंत पर्यंत माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन ठीक है माउंट स्टोअर्ट एल्फिन्स्टन हे एल्फिन्स्टन असे गव्हर्नर होते की ज्यांना ब्रिटिश सरकारने तीन वेळा बॉम्ब भारताचा गव्हर्नर जनरल होण्याची ऑफर केली होती परंतु माउंट स्टोर्ट एल्फिन्स्टन यांनी सांगितलं की मी बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर आहे मला इथंपर्यंतच ठीक आहे आणि त्याच्यानंतर मी या प्रांताचा सर्वोत्तम विकास करू इच्छितो आणि म्हणूनच त्यांनी अठराशे सत्तावीस म्हणजे आपल्या निधनापर्यंत हे कुठंपर्यंत बॉम्बे प्रांताचे ऍज अ गव्हर्नर म्हणून राहिले होते इथे गफलत होऊ शकते की अठराशे सत्तावनच्या उठावाच्या वेळी बॉम्बे प्रांताचं गव्हर्नर कोण होतं तर लॉर्ड किंवा जॉन एल्फिन्स्टन होते परंतु हे एल्फिन्स्टन नव्हते त्यावेळी एका पुस्तकामध्ये मला ती चूक दिसून आली परंतु मी त्या पुस्तकाचं नाव नाही सांगू शकत तर हे फक्त चेक करून घ्या रिपेअर करून घ्या तर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचं धोरण जे होतं तर हे मात्र होतं उदारमतवादी होतं आणि जगनाथ शंकर खरमरीत पत्र लिहिलं होतं की जोपर्यंत तुम्ही जनतेला शिक्षण देणार नाही तोपर्यंत ही जनतेचा या जनतेचा बिलकुल विकास होणार नाही माउंट स्टोर्ट एल्फिन्स्टन यांना चांगलं पटलं आणि पटल्यानंतर दोघांनी बॉम्बे प्रांतासाठी एक योजना बनवली ती योजना बनवत बनवत होते त्याचवेळी नानांनी काय केलं अठराशे बावीस मध्ये इथं बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना केलेली होती त्याच्यानंतर दुसरं महत्वाची गोष्ट ऑगस्ट अठराशे बावीस मध्ये हैंद शाळा हैंद शाळा पाठ्यपुस्तक मंडळी किंवा शाळा पुस्तक मंडळी ही इथं सुरू केलेली महत्त्वाची संस्था होती ही संस्थानंतर कुठं विलीन झाली होती अठराशे चोवीस मध्ये ही संस्था बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये विलीन करून घेतली होती आता जेव्हा हे एल्फिन्स्टन बॉम्बे प्रांताच्या शिक्षणासाठी सुधारणामतवादी अशी विचारधारा जर राखत असतील तर नानांना असं वाटलं की या एल्फिस्टनचं जेव्हा निधन झालेलं आहे त्या तर त्यावेळी मात्र आपण त्यांच्याप्रती काहीतरी केलं पाहिजे त्यांच्या आठवणीसाठी आणि स्मृतीप्रित्यर्थ काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणूनच यांनी काय केलं होतं तर अठराशे सत्तावीसमध्ये एल्फिस्टन निधी उभा केला होता तो आपण पुढं बघणारच आहोत आता या ठिकाणी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीमध्ये मुलं येत नव्हती कोणती मुलं जी बॉम्बे प्रांतातून होती जी देशी होती ती भारतीय होती ते येत नव्हती कारण त्याचं काय होतं काही अफवा पसरल्या होत्या त्या अफवा अशा होत्या की त्या नेटिव्ह सोसायटीमध्ये किंवा या शाळेमध्ये इतर येणारी जी पुस्तक आहेत अभ्यासासाठी त्या पुस्तकांच्या वरती जी प्रिंट केली जाते शाईच्याद्वारे ती शाई मात्र जनावरांच्या चरबीपासून बनवलेली आहे आणि त्यावेळी सनातनी धर्म अंधश्रद्धा हे सर्वात विचित्र प्रकार होता आणि अशा कारणामुळं काय केलं मुलं येत के मुल नव्हती दुसरं कारण काय होतं तर या बॉम्बेनेटिव्ह एज्युकेशन बॉम्बिनेटिव्ह एज्युकेशन सोसायटीवरती ख्रिश्चन धर्माचा खूप मोठा पगडा आहे दोन अफवा होत्या एक तर चरबी साईमध्ये चरबी वापरलेली आणि दुसरी गोष्ट कोणती होती तर चा प्रभाव त्याच्यामुळे मुलं येत नव्हती पण नानाने काय केलं अजिबात सोडलं नाही त्या त्या मुलांच्या घरोघरी जायचे ज्या ज्या ठिकाणी मुलं आहेत जाऊ शकतात आणि आपल्या वेळेनुसार नाना त्या त्या घरी जायचे आणि घरी जाऊन त्या मुलांना समजावून सांगायचे त्यांचं मार्गदर्शन करायचे आणि त्यांचं अगदी समुपदेशन करून त्या मुलांना परत त्या शाळेमध्ये काय करायचं दाखला घेण्यास भाग पाडत होते तर हे नानांचं शिक्षणाच्या बाबतीत एवढं मोठं काम होतं ही हो अफवा बघितले आपण ह्या दोघांनी मुंबईसाठी एक शैक्षणिक योजना बनवली त्याच्या अगोदरच अशा प्रकारच्या काही संस्था हे बॉम्बे प्रांतामध्ये एल्फिस्टन प्लस नाना या दोघांनी कामाला सुरुवात अगोदरच केलेली होती आता या कामी मदत कोणी केली होती इथं तुमचा प्रश्न बनतो एक आहेत दर्पणकार कोण होते तर बाळशास्त्री जांभेकर आणि दुसरे कोण होते सदाशिवराव क्षेत्रे तर ह्या दोन व्यक्तीने जगन्नाथ शंकर शेट यांना शैक्षणिक का कामाच्या प्रचार आणि प्रसारासाठी आणि त्याचबरोबर त्याच्या विस्तारासाठी ह्या दोघांनी नानांना शेवटपर्यंत मदत केलेली होती म्हणजेच हे दोघांच्या वरती अनेक वेळा प्रश्न आलेले आहेतच आणि येऊन गेलेलेच आहेत अशा प्रकारे ध्येय उंच असले की झेप देखील उंचच घ्यावी लागते म्हणजे तुम्हाला खूप सारे अडचणी येत असतील नक्कीच विसरू नका की आपलं ध्येय सुद्धा उंचच असायला पाहिजे तेव्हाच एवढ्या मोठ्या अडचणी येतात है ना म्हणजे रस्त्यावर फिरणारे लाखो तरुण हे एमपीसी करत नाहीत पण त्या लाखामधून आपण एमपीसी करतोय कारण का तर आपण आपली कॅपॅसिटी ओळखलेली आहे की मी करू शकतो तशाच प्रकारे एवढे सगळे लोक बॉम्बे प्रांतामध्ये राहत होते परंतु जगनाशंकर शेठ हेच का तर यांना माहित होते की आपण हे परिवर्तन आणू शकतो तुम्ही तुमच्या तुमच्या फॅमिलीमध्ये एवढंच नाही तर घरामध्ये अगोदर जर अधिकारी कोणी नसेल तर तुमच्या सात पिढ्या सुधारण्यामध्ये तुम्ही पहिले पुरुष होता तुम्ही पहिले व्यक्ती होता पुरुष नाही स्त्री पण असू शकते पण तुम्ही पहिले व्यक्ती असू शकता की सुरुवात इथून होणार आहे अमिताभ बच्चनची खूप प्रसिद्ध लाईन आहे हम जहाजे खडे रहते लाईन उशी वहाशी सुरू होती तुम्ही सुरुवात करा तुम्ही अधिकारी व्हा पाठीमाग अखी अख्खी लाईन बंद चला चला पुढचा महत्वाचा आहे सूचना एक आहे की एकच परीक्षा आहे तीस एप्रिलला ज्यांचं ज्यांचं टार्गेट आहे पी एस आय एस टी एस आय असेल क्लर्क असेल निबंधक असेल ज्यांचं ड्रीम पोस्ट आहे त्याच्यासाठी पंधरा मार्कांची तयारीसाठी मी इतिहासाचे बॅच लॉन्च केलेली स्पर्धा याच्या हिस्ट्री बाय सचिन गुडिक नावाच्या मध्ये आता या बॅच मध्ये आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार मी तुम्हाला एक आता जस्ट एक स्टेटस ठेवला होता की समाज सुधारक जेव्हा मी रेकॉर्ड करतो किंवा नोट्स काढत होतो तर माझ्याकडे मी पुस्तकं काउंट केली बऱ्यापैकी माझे दहा पंधरा समास रेकॉर्ड झालेले होते दहा ते बारापर्यंत आणि मला सहज सुचलं की एवढ्या पुस्तकातून मी जर समास काढत असेल तर प्रश्न राहतो कुठे ॲनालिसिस आणि त्याचबरोबर आपण जज जज करून काही प्रश्न सोडवायचे आहेत स्वतःचं ॲनालिसिस करायचे किंवा त्याच्यावरती तुम्ही लॉजिकल बेसवरती काही प्रश्न येऊ शकतात कारण मला एवढं माहित होतं एवढे जर रेफरन्सेस वापरत असेल मी तर प्रश्न बाहेर याच्या बाहेर जायला चान्सेस नाही म्हणजे विद्यापीठांची पुस्तकं तुम्ही जे वापरता मार्केटमध्ये असणारी पुस्तकं ते आहेतच ऑलरेडी परंतु त्याच्यापेक्षा विद्यापीठांची पुस्तकं की मध्ये मध्ये कुठून तरी अठराशे एकोणनव्वद मध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटच्या पटांगणामध्ये नाभिकांचा संप घडवून आणला राज्यसेवेचा प्रश्न त्यावेळी कुमार केतकर यांचं पुस्तक समोर आलं होतं पुस्तक जस्ट होतं पुढं म्हणजे कंपनी या निमित्ताने मी अशा सारखी सगळीच पुस्तकं जर वापरून नोट्स बनवल्या तर प्रश्न राहणार आहे कुठं राहू शकत नाही आता याच्यासाठी संदर्भ खूप सारे वापरतो मी आणि ज्यांना ज्यांना ज्यांनी बघितलं माझा स्टेटस त्या सगळ्यांना समजलं असेल की संदर्भ किती आहे म्हणजे मी वन स्टॉप सोल्युशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो पुस्तक वाचू नका फक्त व्हिडिओ बघा आणि नोट्स मी देतोय अपडेट करून तुम्हाला देतो एवढं केलं ना तर हंड्रेड पर्सेंट सांगतो तुमचे पंधरा म्हणजे तेरा प्लस मार्कांची तर तयारी शुअर तिथं होणार आहे मी सांगतो की लॉजिक लावून किंवा तिथं अनालिसिस करून तुम्ही दोन प्रश्न आराम सोडवू शकता एवढं तर मी तुम्हाला तिथं दिलेलं आहे तीसपेक्षा पेक्षा जास्त व्हिडिओ असणार आहेत सहा महिने तुम्ही बघू शकता एक व्हिडिओ तुम्हाला तीन वेळा बघायचा आणि मायक्रो नोट्सवरती मी काम करतोय सध्या आता त्या मायक्रो नोट्स रेडी होत आहेत झाल्या तर तुम्हाला ऍप्लिकेशनमध्ये तुम्हाला त्या त्या टॉपिकच्या खाली त्या त्या व्हिडिओच्या खाली पीडीएफ पण देऊन देतोय वन स्टॉप सोल्युशन कशाला म्हणतात एकही पुस्तक वाचायचं नाही फक्त नोट्स आणि व्हिडिओ बघायचा हा याच्यावरती विश्वास ठेवा आणि कोणावरती विश्वास दुनिया पर कायम आहे आणि इतिहासाच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला अशा प्रकारचा विश्वास देतो की याच्या बाहेर शक्यतो प्रश्न जाण्याची शक्यता खूपच कमी आहे जगनाथ शंकर सेठ अठराशे सत्तावीस मध्ये एल्फिस्टन यांचा कालावधी संपला होता आणि एल्फिस्टन कालावधी संपल्यानंतर त्यांच्यासाठी एक स्मरणार्थ कॉलेज किंवा काहीतरी सुरू करावं हायस्कूल वगैरे हे जेव्हा ठरलं होतं तर त्यावेळी ते, ते, ते उभं करण्यासाठी निधीची गरज होती आणि निधीची गरज असल्यामुळे त्यांनी काय केलं तर एल्फिन्स्टर निधी सुरू केला होता ह्या एल्फिन्स्टर निधीमध्ये जगनाशंकर शेठ यांनी स्वतः पंचवीस हजार रुपये टाकले होते म्हणजे सुरुवात कुठून करायची स्वतःपासून करायचे जशा पद्धतीनं मी सांगतो की भाऊदाजी लाड यांनी अघोरी प्रथा असतील अंधश्रद्धा असतील तर ह्या बंद करण्यासाठी सुरुवात स्वतःपासून केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरजाती विवाह जाती व्यवस्था जर मोडायची असेल तुम्ही ऑफ कास्ट हे पुस्तक जर वाचलं असेल तर खूप सुंदर आहे वाचा आता हे पुस्तक वाचून मी एक तो किस्सा नंतर सांगतो तर आंबेडकरांनी काय केलं होतं जाती व्यवस्था जर मोडायची असेल तर आपल्याला इंटरकास्ट मॅरेज केलं पाहिजे हे छत्रपती शाहू महाराजांनी पण तेच केलं आपली मुलगी एका धनगर समाजाच्या मुलाबरोबर लग्न लावून दिलं आणि जाती व्यवस्था मोडण्यासाठी स्वतः प्रयत्न केले डॉक्टर आंबेडकरांनी तेच केलेलं होतं त्याचबरोबर कर्वेनी काय केलं पुनर्विवाह केला होता छत्रप महात्मा ज्योतिबा फुले यांना जेव्हा अपत्य होत नव्हतं तेव्हा त्यांचे वडील गोविंदराव यांनी सांगितलं होतं की ज्योतिबा तू दुसरं लग्न का करत नाही त्यावरती एक क्रांतिकारी आणि विद्रोही विचार कसे असतात ज्योतिबाने सांगितलं की मीच का करावा सावित्रीबाई फुलेनी का दुसरा विवाह करू नये हे सांगण्याच्या आजकाल कोणामध्ये हिंमत नसते मग सुरुवात परिवर्तनाची स्वतःपासून करायची असते आणि जगनाशंकर शंकर शेट्टीने काय केलं जर आपल्याला जर हे करायचं जर असेल तर आपल्याला इथं निधी स्वतःच द्यावा लागेल पंचवीस हजार रुपये स्वतः दिले होते आंबेडकरांचं सांगायचं राहून गेलं तरी जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी स्वतःचा विवाह आंतरजातीय करून घेतला होता म्हणजे अठराशे एकोणीसशे एकोणपन्नास एकुन मध्ये पंधरा एप्रिल एकोणीशे एकोणपन्नासमध्ये एकुन मध्ये सविता शारदा शारदा त्यांचं नाव नंतर बनलं होतं सविता आंबेडकर तर यांच्याबरोबर त्यांनी आंतरजातीय विवाह करून घेतला होता सांगायचा उद्देश काय होता तर परिवर्तनाची सुरुवाती नेहमी स्वतःपासून करायची असते सो एनिवे तर इथं नाना यांनी स्वतः काय केलं निधीचे विषय बनले होते बर नाना स्वतःच होते का नव्हते तर धन्वंतरी म्हणून ज्यांना ओळखलं जातं किंवा कुष्ठरोगावरचं ज्यांनी औषध शोधून काढला किंवा ज्यांनी युरोप खंडातल्या आणि अमेरिका सारख्या देशांनी वैज्ञानिक परिषदेवरती ज्यांना सदस्य म्हणून घेतलेलं होतं बॉम्बे असोसिएशनचे पहिले सचिव होते सेक्रेटरी होते तर भाऊजी लाड सुद्धा या विश्वस्त या निधीचे विश्वस्त म्हणून त्यांनी काम केलं होतं दुसरं अठराशे चोवीस मध्ये एल्फिन्स्टन हायस्कूल बनलं होतं अठराशे चोवीस मध्ये एल्फिस्टन हायस्कूल एल्फिस्टन हयात असतानाच त्यांच्या नावाने हायस्कूल बनलं होतं आता ही एक नीती असते हे एक धोरण असत कसं की त्यांच्याच नावाने जर बनवलं तर त्याला थोडा ऍक्सेस जास्त मिळतो ना त्याच्यामुळं म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही कुठून आहात तर तुम्ही आहात नांदेड नांदेडमधून किंवा तुम्ही आहात सोलापूरमधून किंवा तुम्ही आहात मुंबईमधून तर मग तुम्ही मुंबईमधून असाल उदाहरणार्थ एक वसईचं उदाहरण घेऊ आपण किंवा नांदेडमधून घेऊ तुम्हाला तर मी त्या एरियाची थोडीसर माहिती जर तुम्हाला सांगितली तर तुम्हाला वाटतं की मास्तर आपल्याबद्दल काहीतरी बोलतो तर ॲक्सेस मिळतात अशाच पद्धतीनं एल्फिन्स्टनच्या नावाने हायस्कूल सुरू केलं म्हणजे ॲक्सेस जरा जास्त चांगले मिळू लागले अठराशे चोवीसमध्ये एल्फिन्स्टन कॉलेज सुरू झालं होतं हायस्कूलनंतर तिथं कॉलेज सुरू झालं होतं अठराशे चौतीसमध्ये आता ॲक्च्युली अठराशे चौतीसमध्ये एल्फिस्टन होते का नाही तरी पण त्यांच्या आठवणीसाठी आता अजून एक महत्वाचं अठराशे चाळीसमध्ये शिक्षण प्रसारासाठी काय केलं शिक्षण मंडळाची स्थापना झाली होती नंतर शिक्षण विभागात त्याचं रूपांतर झालं होतं हेही तुम्हाला माहिती आहे अठराशे नंतर आणि इथं महत्वाची गोष्ट सांगायची तर अठराशे चाळीसपासून अठराशे पर्यंत सोळा वर्ष इथं जगन्नाथ शंकर शेठ से या शिक्षण विभागामध्ये किंवा शिक्षण मंडळाचे सदस्य म्हणून राहिले होते दुसरं भाऊदाजी लाड जे आहेत हे अठराशे अठराशे त्रेपन्न पासून इथं अठराशे छप्पन पर्यंत किंवा अठराशे पंचावन्न छप्पन्न पर्यंत हे सुद्धा या मंडळाचे अध्यक्ष सदस्य म्हणून राहिले होते नानानंतर या मंडळाचे अध्यक्ष सुद्धा झालेले दिसून येतात अठराशे पंचेचाळीस मध्ये ग्रँड मेडिकल कॉलेज कृतज्ञता भाव कसा असायला पाहिजे ज्यांना आपल्याला स्टेज दिलं ज्यांना आपल्याला उभा केलं ज्यांना आपल्याला मदत केली त्याला कधी विसरायचं नाही कृतज्ञता भाव कसा असतो अठराशे पस्तीस पासून अठराशे अडतीस पर्यंत बॉम्बे प्रांताचे गव्हर्नर रॉबर्ट ग्रँड रॉबर्ट ग्रँड हे उदारमतवादी होते जशा पद्धतीने माउंटेन स्टुअर्ट एल्फिन्स्टन होते yeah आणि रॉबर्ट ग्रँड हे एवढे चांगले होते की जगनाशंकर शंकर शेठ यांच्यासारखे जेवढे समाजसुधारक होते त्यांना ते समाजसुधारणामध्ये ॲक्सेस देत होते तुम्ही करा मी तुम्हाला सपोर्ट करतोय आता हे सगळं करत असताना रॉबर्ट ग्रँड यांचा पुण्याच्या दापोली या ठिकाणी ऍक्सिडंट होऊन मृत्यू झाला ऍक्सिडंटमध्ये आता मग त्यांच्या आठवणीसाठी काहीतरी केलं पाहिजे मग इथं बनलं काय अठराशे पंचेचाळीसमध्ये मध्ये तिथं ग्रँड मेडिकल कॉलेज सुरू झालं आता त्यांची शोकसभा भरली होती आणि त्या शोकसभेमध्ये नानांनी प्रस्ताव मांडला की आपल्याला निधी उभा करायचे आणि त्यांच्या नावाने एक वैद्यकीय हॉस्पिटल किंवा एक वैद्यकीय कॉलेज सुरू करायचंय बरं याची पूर्व कल्पना कुठं होती पूर्व किंवा पार्श्वभूमी काय होती तर कलकत्ता या ठिकाणी पहिल्यांदा भारतामध्ये अठराशे पस्तीसच्या दरम्यान इथं एक मेडिकल कॉलेज सुरू झालं होतं हे त्यांचा काय होता, होता? पार्श्वभूमी होती बॅकग्राऊंड होतं आणि म्हणूनच अठराशे पंचेचाळीसमध्ये इथं शोकसभा जेव्हा भरली होती रॉबर्ट ग्रँड यांच्या स्मृतीप्रित्यर्थ किंवा शोकसभा भरली तर त्यामध्ये त्यांनी हा प्रस्ताव मानला तो मंजूर झाला त्याच्यासाठी स्वतः निधी दिला आणि निधी गोळा करत करत काय केलं त्यांनी अशा प्रकारचं ग्रँड मेडिकल कॉलेज सुरू झालं होतं बॉम्बे प्रांतातील किंवा आजही महाराष्ट्रातील नाही तर संपूर्ण भारतातील एक रेप्युटेड कॉलेज किंवा एक प्रतिष्ठेचं कॉलेज कोणतं असेल तर ते ग्रँड मेडिकल कॉलेज होतं आमचे एक मित्र होते त्यांचा भाचा ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळावं म्हणून त्यांनी दोन वेळा सी टी दिलेली होती आणि शेवटी तो जीएमसी मधूनच काय केलं एमबीबीएस ची डिग्री पूर्ण केली होती जसं काही लोकांचं टार्गेट असतं पुण्याचे ससून हॉस्पिटल किंवा ससून या, या अ, मेडिकल कॉलेजमधूनच अशा प्रकारची डिग्री मिळावी ओके जाऊ द्या पुढे जाऊया जे जे स्कूल ऑफ आर्ट आता ही कला आणि कलावंतांना आश्रय देण्याचं काम नानाने केलंच होतं तशाच पद्धतीनं कलेसाठी आपण एखादं कॉलेज सुरू करावं म्हणून जे जे स्कूल ऑफ आर्टची स्थापना इथं केली बरं जे जे स्कूल ऑफ आर्टची स्थापनाच नाही केली तर त्या जे जे स्कूल ऑफ आर्टच्या स्थापनेसाठी जवळपास एक लाख रुपयाचा निधी जगन्नाथ शंकर शेट यांनी देऊ केलेला होता आपण सगळी माहिती बघतोय सामाजिक आर्थिक संस्थात्मक बांधणी ही नानांनी कशी केली होती ज्याच्या आधारावरती आजही मुंबई हे सात बेटाचं शहर उभा आहे आणि त्याची सर्वात महत्वाची पायाभरणी द पिलर ऑफ द मुंबई म्हणजेच बॉम्बे हे कोण आहे तर नाना आहेत ठीक आहे आता अठराशे विधी महाविद्यालय या एक लॉ कॉलेज आहे त्याची स्थापना अर्थातच विधी महाविद्यालय फक्त बघू आपण तर अठराशे पंचावन्न मध्ये त्यांच्याच प्रयत्नाने बॉम्बे प्रांतामध्ये पहिल्यांदा लॉ कॉलेज सुरू झालं होतं अर्थात विधी महाविद्यालयाची स्थापना झाली होती अठराशे सत्तावन्न मध्ये त्यांच्या स्वतःच्याच नावाने काय केलं द जगन्नाथ शंकरसेठ जर जगन्नाथ शंकरसेठ फर्स्ट ग्रँड अँगलो हायस्कूल मुलींची शाळा किंवा मुलींचं अशा प्रकारचं एक स्कूल हायस्कूल उभा केलं होतं त्याच्यानंतर महत्वाचं आहे अठराशे बावन्न बॉम्बे असोसिएशन सुरू झाली होती बॉम्बे प्रांतातील पहिली राजकीय संघटना कोणते प्रश्न आलेले आहेत जगन्नाथ शंकर यांच्या से यांच्यावरती हे शेवटी आपण याच्यामध्ये बघणार आहे प्रश्न भविष्यात कुठून येऊ शकतात प्रश्न आयोगाच्या आलेले आहेत आणि सविस्तर संस्थात्मक माहिती नाना यांच्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत बॉम्बे असोसिएशन बॉम्बे असोसिएशनच्या वतीने इंग्लंडला बरेच अर्ज पाठवण्यात आले होते सामाजिक सुधारणेपासून धार्मिक सुधारणेपर्यंत त्यामध्ये शैक्षणिक सुधारणेसाठी त्यांनी अर्ज पाठवले होते आणि मग शैक्षणिक मध्ये त्यांनी अर्ज जमा पाठवले तर त्यावेळी मात्र इंग्लंडच्या विद्यापीठाच्या धर्तीवरती अठरा जुलै अठराशे सत्तावन्न मध्ये तीन प्रांतात तीन विद्यापीठ सुरू झाली होती तो पहिलं विद्यापीठ कोणता असेल हो तर बंगाल प्रांतामध्ये अर्थात कलकत्ता बंगाल प्रांतामध्ये पहिलं विद्यापीठ बनलं होतं ठीक आहे त्याच्यानंतर दुसरं विद्यापीठ कुठं बनलं बॉम्बे प्रांतामध्ये बनलं आणि तिसरं विद्यापीठ बनलं मद्रासमध्ये हे अठराशे ची सर्वात महत्त्वाची फलश्रुती म्हणू आपण किंवा त्याला अठराशे सत्तावन्नचं सर्वात मोठं हे भारताला दिलेली देणगी असेल ब्रिटिश सरकारकडून जे विद्यापीठ शैक्षणिक विकास आणि उच्च शिक्षण द्यायचं असेल तर अशा प्रकारच्या विद्यापीठांची स्थापना झालीच पाहिजे मग नंतर सुरू मौत होत अर्थात तीन आणि नंतर आणि नंतर मग गोखले यांच्या प्रस्तावानंतर खूप सारी विद्यापीठ प्रत्येक प्रांतात सुरू होत गेलेली होती आज हे विद्यापीठांची स्थापना आणि स्थापना वर्ष यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे महत्वाचा टॉपिक आहे यावरती प्रश्न येऊ शकतो त्यानंतर आता याच वेळी मार्च अठराशे बावन्नची गोष्ट अठराशे ची गोष्ट आहे मार्च अठराशे बासष्ट सहा विद्यार्थी बसलेले होते आणि सहा पैकी चार विद्यार्थी इथं पास झाले होते आता चार विद्यार्थ्यांमध्ये महत्वाचे चार व्यक्ती कोण कोण होत्या तर तुम्ही सगळेजण त्या व्यक्तींशी परिचित आहातच कोणते बॉम्बे विद्यापीठावरती एक विशेष लेक्चर मी घेतोय ते तुम्हाला देतोय किंवा त्याची डिस्क्रिप्शन बॉक्स इथं बॉक्समध्ये एक लिंक आहे ते बॉम्बे विद्यापीठाची एक ते एकदा लेक्चर बघून घ्या बॉम्बे विद्यापीठाची संपूर्ण माहिती एक जुनं लेक्चर आहे पण ते तुम्ही बघितलं तर सविस्तर माहिती तुम्हाला मिळून जाईल आता याच्यामध्ये दोन व्यक्ती फेल झालेल्या होत्या ठीक आहे आणि चार व्यक्ती पास झाले होत्या चार व्यक्तीमध्ये कसं डिवायडेशन होतं तर दोन व्यक्ती पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण आणि दुसऱ्या दोन व्यक्ती जे आहेत त्याच्यानंतरचे उत्तीर्ण झाले होते मग पहिल्या दोन व्यक्तीमध्ये कोण येतात न्यायमूर्ती रानडे एक येतात आणि त्याच्यानंतर कोण येतात दुसरे भांडारकर हे दोन व्यक्ती प्रथम श्रेणीमध्ये आणि द्वितीय श्रेणीमध्ये कोण असतील तर इथं वागळे ओके याच्यामध्ये बाळ मंगेश वागळे आणि अजून आजुने, एक अजून एक व्यक्ती तर अशा प्रकारे महत्वाच्या चार व्यक्ती इथं श्रेणीमध्ये ओके तर हे अनावधानाने काही आठवत नसतात गोष्टी चला पुढे जाऊ तर राजकीय संघटना इथं जगन्नाथ शंकर शेठ यांच्या बाबतीत मोडक ओके मोडक आणि वागळे बोलण्याच्या ओघामध्ये काही गोष्टी विसरून जातात तुम्ही तेवढे अक्सेप्ट करत असता चला तर राजकीय संघटना कोणती आहे तर बॉम्बे असोसिएशन सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्न ही संघटना बॉम्बे प्रांतातील पहिली राजकीय संघटना होती याचा हेतू काय होता देशाचं कल्याण करणे उद्दिष्ट आणि हेतू यावरती आयोगाचे प्रश्न येऊन गेलेले आहेत तर यावरती प्रश्न आयोगाने विचारलेला आहे हेतू किंवा उद्दिष्ट या नावाने सन्माननीय अध्यक्ष राहिले होते जमशेदजी जीजी होय यांचा या नानावरती खूप मोठा प्रभाव पडलेला पर होता परंतु ही संघटना दादाभाई नवरोजी जगनशंकर सेठ ह्या दोघांच्या प्रयत्नाने सुरू झालेली होती सन्माननीय अध्यक्ष हे राहिले होते सचिव कोण होते भाऊदाजी लाड जेणे ग्रँड मेडिकल कॉलेजमधून एल्फिन्स कॉलेजमध्ये त्रेचाळीसपासून पासून पर्यंत रसायनशास्त्र अर्थात विज्ञान महत्वाचा हा विज्ञान विषय शिकवत होते त्याचबरोबर त्यांनी दोन वर्षाची नोकरी सोडली ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला जग भाऊदाजी लाड यांनी आणि पंचेचाळीस पासून पर्यंत तिथून एक मानद डिग्री घेतली जी पदवी होती वैद्यकीय शास्त्रातली आणि मग ती पदवी घेतल्यानंतर त्यांनी काय केलं तर ग्रँड मेडिकल कॉलेजमध्येच त्यांनी असोसिएशन वगैरे सुरू केली किंवा के सोसायटी सुरू केली त्याच्यानंतर ह्या बॉम्बे प्रांतात बॉम्बे असोसिएशनमध्ये सचिव म्हणून भाऊदाजी लाड इथं राहिलेले होते आता यावरती लेटेस्टमध्ये काही प्रश्न येऊन गेलेले आहेत भाऊदाजी लाड हे सचिव या पदावरती सदस्य कोण होते नवरोजी करसेठे आणि विनायक शंकर शेठ विनायक शंकर शेठ म्हणजे ज्येष्ठ उद्देश काय होता प्रश्न विचारला प्रश्न अर्ज चिठ्ठ्या विनंत्या मार्फत सरकारपर्यंत पोहोचवणे पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट काय होती तर संपूर्ण देशाचा कल्याण करणे हे महत्वाचे बॉम्बे असोसिएशनचे उद्देश दिसून येतात आता या बॉम्बे असोसिएशनवरती टीका कोणी केली यावरती प्रश्न अद्यापर्यंत आलेला नाही भविष्यात मात्र इथं तुम्हाला एखादा प्रश्न येऊ शकतो तर बॉम्बे गॅजेट आणि दुसरं होतं टेलिग्राफ अँड कुरियर ह्या दोन महत्त्वाच्या न्यूजपेपरने जेव्हा टीका केली कोणते बॉम्बे गॅजेट आणि टेलिग्राफ अँड कुरियर ह्या दोन न्यूज पेपरने जेव्हा टीका केली तर टीकेला घाबरून इथं महत्वाच्या जिजीबाई जे आहेत जमशेदजी जिजीभाई यांनी आणि महम्मद अमीन ह्या दोघांनी बॉम्बे असोसिएशन ही संघटना सोडलेली होती महत्वाची माहिती आहे बॉम्बे असोसिएशन आता याचे उद्देश याची धोरणं हे वगैरे वगैरे काय होते याची डिटेल आपण एका विशेष लेक्चरमध्ये एक पाच दहा मिनिटाच्या लेक्चरमध्ये बॉम्बे असोसिएशन ही सगळी संघटना एकंदरीत शिकवून देतो ठीक आहे टेम्पररी यानंतर सर्वात महत्वाचं आहे की सतीप्रथेला विरोध का केला होता सतीप्रथा एवढी विचित्र होती एखाद्या आता बालविवाहाची प्रथा त्यावेळी होती पाळण्यातही विवाह लावले जात होते तुम्ही बवंडर नावाचा एक मूवी पाहिला असेल कदाचित भवंडर राजस्थान मधली एक स्टोरी आहे रिअल स्टोरी सोशली जास्त बघत चाल रिअल स्टोरी वाले पिक्चर बघत चाल जास्त इंटरेस्टिंग असतात आणि आपल्याला काहीतरी घेण्यासारखं असतं अर्थात घेण्यासारखं म्हणजे आपण अजून काय परिवर्तन करू शकतो का आणि अशी प्रथा होती का है ना अच्छा हा तर असं वाल पण आपल्याला काहीतरी तिथून मिळून जातं म्हणून सोशली रिअल स्टोरीवाले सायंटिफिक हिस्टोरिकल ज्योग्राफिकल हे अशा काहीतरी मूवीज बघत चला चॉईसेस आपल्या स्टँडर्ड असायला पाहिजेत आपण स्टँडर्ड आहे ना तर कपडे घातलेले मग आपले विचार स्टँडर्ड ठेवले की आपण स्टँडर्ड होतो आणि आपल्या अवतीभोवतीचं वातावरण पण तेवढंच अप होतं अर्थात वैचारिक वे, लेवलनी आणि वैचारिक लेवल, लेवल त्याची चांगली आहे त्याच्यासोबतच राहा म्हणजे जेणेकरून आपला विचार आपल्या याच्यामध्ये खूप सारं परिवर्तन होऊन जातं चला आता याच्यामध्ये विशेष काय होतं तर सती प्रथेला विरोध सती बालविवाहाचं प्रमाण सर्वात जास्त होतं म्हणजे असं ऐकलंय विवाहाचे आठ प्रकार तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे तर असं होतं की एखाद्या मुलीचा विवाह दहा वर्षाची मुलगी साठ वर्षाच्या श्रीमंत व्यक्तीबरोबर विवाह करत होते म्हणजे धनाला लोभी होऊन तो त्यांचा वडील हे त्या मुलीला त्यांच्या ताब्यात द्यायचा म्हणजे साधारणतः सहा वर्ष आठ वर्ष नऊ वर्ष दहा वर्ष बारा वर्ष कॉमन वय होतं आणि वधूचं वय जे होते तर हे बिचारे चाळीस पन्नास साठ वर्ष मुलगी जेव्हा तिसाला जर पोचते त्यावेळी तो ढगायचा पोचलेला असायचा अर्थातच सांगायचं होतं की डिफरन्स खूप जास्त होता आता तीन चार पाच वर्षापर्यंत चालतं ना चालून जातं नाहीतर तुम्ही उदाहरण द्याल मला क्रिकेटर हे त्याची वगैरे ते काय डझन्ट मॅटर तर सतीप्रथा मग जेव्हा एखाद्या मुलीचं वय नऊ असायचं आणि बाबाचं वय बिचाराचं चाळीस असायचं इथं जर इथं जर वीस प्लस केलं इथं जर वीस प्लस केलं तर हाय एकोणतीसला आणि हा जातो साठला म्हणजे यावेळी हा ढगात पोचतो तेव्हा ही स्त्री ऐन यवनात येते ठीक आहे अशा प्रकारचं हे गणित मात्र चुकत होतं बालविवाहाचं प्रमाण खूप असायचं मग अशा वेळी त्या स्त्रीने काय करायचं तर एकतर पण करून घ्यायचं म्हणजे स्वतःला विद्रूप करायचं का तर तुझं तुझ्याकडे दुसऱ्यांचं लक्ष जाऊ नये ही खूप विचित्र प्रथा होती मग अशा वेळी तो पती राज तिचा पतीदेव दारू पिऊन जरी मेला कोणत्या मेला चांगलं कारण वाईट कारण कसा जरी मेला तर त्या जळत्या चितेवरती त्या, चिते त्या स्त्रीनं त्याचं डोकं मांडीवरती घ्यायचं आणि तिथं बसायचं एवढी विचित्र प्रथा होती तुम्ही कल्पना पण नाही करू शकत ऍक्च्युली कल्पनेच्या पलीकडची होती म्हणजे ही स्मशानभूमी आहे ठीके आणि याच्यामध्ये ही चित्त जळते त्या स्त्रीनं काय करायचं तर अशा प्रकारे त्याची डेड बॉडीचं किंवा तिचं डोकं मांडीवर घेऊन बसायचं अर्थातच जिवंत माणसाला कोणाला जळताना स्वतःला आवड आवड आवडतं बिलकुल नाही आवडत आहे मग जीवाच्या आकांताने जेव्हा ती बाहेर पडायला बघते तर त्यावेळी काठ्या घेऊन लोक तिथं बाजूला थांबायचे की त्या स्त्रीला परत्या आग्नीमध्ये टाकून द्यायचं चितेमध्ये अर्थातच ती जीवाच्या आकांताने जेव्हा ओरडते तर त्या स्मशानभूमीच्या प्रेमाशेच्या बाहेर आवाज जाऊ नये म्हणून काय केलं जातं हे तुम्हाला विश्लेषणामध्ये हंड्रेड पर्सेंट लिहायला खूप मदत होते कधी जेव्हा राज्यसेवा मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे ठीक आहे होणार आहे तर त्यावेळी मात्र तुम्हाला लिहायला मात्र अशा स्टोरीज किंवा अशा फॉर्मेटमध्ये खूप मजा येणार आहे ठीक आहे तर जेव्हा जीवाच्या आकांताने स्त्री जेव्हा ओरडते तर या प्रेमाशाच्या बाहेर आवाज होऊ नये म्हणून इथं नगारे वाजवले जायचे कल्पना करू शकता कॅन यू बिलिव्ह नाही अजिबात नाही तर अशा पद्धतीची ही सती प्रथा बंद व्हावी याच्या उद्देशाने राजाराम मोहन रॉय असतील अय्यर असतील आणि जगनाथ शंकर शेठ असतील तर ह्या तीन लोकांनी काय केलं ब्रिटनच्या पार्लमेंटला अर्ज लिहिला राज्यसेवेला प्रश्न येऊन गेलेला आहे तर अर्ज लिहिला होता अठरा जून अच्छा तुम्हाला दिसत असेल तर अठरा जून अठराशे मध्ये अर्ज लिहिला होता राजाराम मोहन रॉय यांच्याबद्दल अठराशे अठराशे एकोणीस मध्येच त्यांच्या वहिनी ह्या सती केलेल्या होत्या त्याच्यामुळे त्यांच्यावरती खूप मोठा परिणाम झाला होता परंतु बॉम्बे मद्रास आणि बंगाल हे तिन्ही प्रांत अगदी हॉट हॉट एरिया होते हॉट प्रेसिडेन्सीज होत्या म्हणजे चर्चेतल्या प्रेसिडेन्सी होत्या या तिन्ही प्रांतामध्ये सर्वात जास्त सामाजिक आर्थिक धार्मिक क्रांती सगळ्याच बाबतीमध्ये या तिन्ही प्रांत महत्वाचे होते अग्रेसर होते मग इथं अठरा जून अठराशे तेवीसमध्ये मध्ये काय केलं त्यांनी ब्रिटनच्या पार्लमेंटला अर्ज पाठवला पार्लमेंटला अर्ज पाठवत असताना बंगाल प्रांतातून राजा राम मोहन रॉय होते बॉम्बे प्रांतातून जगनाशंकर शंकर शेट यांची सही होती आणि मद्रास प्रांतातून अय्यर यांची सही होती हंड्रेड पर्सेंट सांगतो भविष्यातले काही प्रश्न इथं बनवून जातात लक्षात ठेवा कधी पण आता यानंतर त्यावेळेचा गव्हर्नर कोण होता तो गव्हर्नर कोण असेल तर विल्यम बेंटिक होता ह्या विल्यम बेंटिक याचा कार्यकाळ किती होता अठराशे अठ्ठावीस पासून अठराशे पस्तीस पर्यंत वास्तव कधी कधी आपल्याला लक्षात येत नाही वास्तवाचं जेव्हा आपल्याला भान राहतं ना त्यावेळी मात्र आपलं स्पीड हायड्रोज हायड्रोजन इंजिन लावल्यासारखं स्पीड पडतं आपलं होतं अभ्यासाचं वास्तवाचं भान काय असतं की मी सुरुवात करतोय मी जर पास झालो हो तर इथून पुढच्या सगळ्या पिढ्या पास होऊ शकतात आदर्श आपण अधिकारी झालं तर सगळे आदर्श अधिकारी बनवू शकतात हे वास्तवाचं भानच राहत नाही आपण कुठेतरी कुठल्याच वेगळ्याच जगात असतो ज्या जगामध्ये जगा पाणी नाही वास्तव नाही कल्पना नाही स्वप्न नाहीत आणि काहीच नाही चला जाऊ द्या तर अशा अठराशे तीस ते अठ्ठावीस ते पस्तीसच्या दरम्यान असणाऱ्या विल्यम बेंटिक उदारमतवादी होते चांगले होते आणि यांच्या कालावधीमध्ये ह्या महत्त्वाच्या लोकांनी काय केलं त्यांचा सपोर्ट घेतला अर्थात एकमेकांचा सपोर्ट एकमेकांना मिळाला आणि अघोरी अंधश्रद्धा असणाऱ्या आणि विचित्र असणाऱ्या एका भारतीय सती प्रथेवरती मात्र बंदी आणण्यात आली चार डिसेंबर अठराशे एकोणतीसमध्ये या महत्त्वाच्या लोकांच्या प्रयत्नाने अर्थात राजाराम मोहन राय यांचा खूप महत्वाचा रोल होता सतीची ही प्रथा बंद झाली बंगाली जनतेला अखंड राग आला नख शिखांत रागाने लाल बुंद होऊ लागले त्या सगळ्या बंगाली लोकांनी ब्रिटनच्या पार्लमेंटला अर्ज पाठवला की ही प्रथा बंद व्हायला पाहिजे कधी लक्षात ठेवा बहुमतामध्ये घेतलेला निर्णय हा नेहमीच बरोबर असतो असं नाही इथं अल्पमत काय होतं सतीची प्रथा बंद झाली पाहिजे बहुमत काय म्हणत होतं बंद नाही झाली पाहिजे ब्रिटनच्या पार्लमेंटला अर्ज पाठवला विल्यम बेटीला फुल टेन्शन आलं टेन्शन आल्यानंतर त्यांनी काय केलं जॉन मालकम होता बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर जॉन मालकम बॉम्बेला आला आणि त्याने सांगितलं मालकमला की बघ अशा प्रकारचा विद्रोह बंगालमध्ये झालेले बॉम्बे प्रांतामध्ये होता कामा नाहीये मालकमनी काय केलं जगनशंकर शेट नानांकडे आले नानानं सांगितलं अशा प्रकारचा विद्रोह झालेला आहे आपण काळजी घ्यावी नानाने ना सांगितलं डोळे जकून झोपा अर्थात आराम आराम के साथ सोजाव टेन्शन नाही लिहाय का आणि असं सांगितल्यानंतर शा नाना जगनशंकर शेट यांनी बॉम्बे प्रांतामध्ये सती समर्थ समर्थन करणाऱ्या लोकांची एकही सभा होऊ दिलेली नव्हती अशा प्रकारचं काम सुधारणावादी अंधश्रद्धा आणि ह्या सगळ्या प्रकारचं काम जे आहे तर यांनी केलेलं होतं म्हणजे बंगाली लोकांनी पार्लमेंटला अर्ज पाठवून दिला सती समर्थकांची एक सुद्धा सभा बॉम्बे प्रांतात घेऊ दिलेली नव्हती हेच काम केलं होतं म्हणूनच जगन्नाथ शंकर शेठ होते राजाराम मोहन रॉय होते आणि अय्यर होते या महत्त्वाच्या लोकांनी अर्ज पाठवला चार डिसेंबरचं चा हे महत्त्वाची काही सतीची प्रथा बंद झाली याच्यामध्ये तीन महत्त्वाच्या लोकांचा खूप महत्त्वाचा रोल प्ले केलेला होता चला एक छोटीशी सूचना परत एकदा तुम्हाला सगळ्यांना डिस्टर्ब करते ज्यांनी लेट जॉईन केलं होतं त्यांच्यासाठी एक छोटीशी सूचना आहे की शिवाय तुम्हाला काहीच सुचलं नाही पाहिजे मी काय म्हणतो स्वतःचे वाढदिवस विसरला ते काय फरक पडतो पुढच्या वर्षी वाढदिवस अधिकारी होऊन साजरा करायचा कधी कधी तुम्हाला इन्व्हिटेशन दिलं जातं की अरे कार्यक्रम आलाय हॅपी बर्थडे इकडे ये तिकडे ये काही गरज नाही जायची जोपर्यंत आदरणीय सर मॅडम तुम्ही आल्याशिवाय रिबनही काप कापली जाणार नाही कारण रिबन कापणारे तुम्हीच आहात आणि तुम्ही जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तो कार्यक्रमच सुरू होणार नाही आणि त्याला रंग पण येणार नाही ना जोपर्यंत सन्मानानं ना अशा प्रकारचं इन्व्हिटेशन जात नाही ना तोपर्यंत तो तो जायचंच नाही का आपण थोडी फुकटची बसलेले पण पण सारखं अजिबात नाही करायचं तसं तर इथं सांगायचा उद्देश काय होता की तीस एप्रिल शिवाय काहीच अजिबात आठवलं नाही पाहिजे फक्त तीस एप्रिल आणि चार जून तीस एप्रिल चार जून जर यूपीएससी देत असाल तर मेची ती एक तारीख आठवून ठेवा म्हणजे मुख्य पूर्व मुख्यच्या तारखा आठवा एक दिवस आपल्या मित्रमैत्रिणींचा पुरुष मित्र महिला मित्र घरचे त्याचबरोबर अजून कोणी असतात एक्स वाय जेड तर या सगळ्यांचे वाढदिवस स्वतःचही विसरला तरी चल काय फरक नाही पडत वाढदिवस आता फक्त तीस एप्रिलला साजरा करणार आहे आणि संध्याकाळी पेपर देऊन आलेलं आला केकच कापायचा चांगला मस्त त्याच्या अगोदर वाढदिवस होऊन गेला असेल तर कारण का तर सिक्स्टी प्लस मार्काचं टार्गेट ठेवायचं जोपर्यंत पडत नाही ना तोपर्यंत आपण मस्त असं एन्जॉय नाही करायचा चला त्याच्यासाठी पंधरा मार्काची तयारी मात्र इतिहासाच्या बाबतीमध्ये मी करून घेतोय कशी ही कंबाईनची बॅच आहे आणि ही राज्यसेवा पूर्वपरीक्षेची बॅच आहे एकदा जर व्हिडिओ बघितला मी तुम्हाला डेमोसाठी दिलाय व्हिडिओ एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पार्ट वन डेमो साठी दिलेलं आहे अप्लिकेशनमध्ये आहे हिस्ट्री बाय सचिन गोळी डाऊनलोड करून घ्या आणि डेमोसाठी तीन पार्ट आहे डॉक्टर आंबेडकरांचे एक डेमो व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहे आंबेडकरांचं पार्ट वन आणि त्याच्यामध्ये अशा काही गोष्टी तुम्हाला दिसून येतात की ज्या गोष्टी तुम्ही कधी वाचल्याच नाही परत म्हणता की हा प्रश्न कुठून आला प्रश्न इथून येतो हे सगळे संदर्भ ग्रंथ जेव्हा आपण रीड करतो वाचतो रेफरन्स म्हणून यूज करतो आम्ही लोक तुमची काही गरज नाही तुमच्या एवढ्यांची तुम्ही काही दहा दहा पुस्तकं समाज सुधारणासाठी सुधारकांसाठी नाही वाचू शकत ना चार चार पाच पाच पुस्तकं मॉडर्न हिस्ट्रीसाठी नाही वाचू शकत आहे पण मग कोणतं वाचणार आहे तर मग आम्ही पण सांगतो वाचायचं ना मग समाधान महाजन सरांचं एक वाचून घे आणि कटारे सरांचं एक वाचून घे बरं झालं त्याच्या बाहेर आपली मजर जात नाही म्हणजेच काय तर सरड्याची उडी कु कुठं कुंपणापर्यंतच मग त्याच्या पलीकडे जर जायचं असेल तर मग व्हिडिओज आहेत नोट्स आहेत बॅचेस आहेत तर इथून शिका जे जे विषय कच्चे आहेत त्याच्यावरती हंड्रेड पर्सेंट काम करायला शिका कारण का तर चान्स एकदाच तु आहे लक्षात ठेवा एमपीएससी न तुमच्याकडे येऊन नाही तुम्हाला ऑफर केली की एमपीएससी कर म्हणून तुझी तू कॅपेबल आहे किंवा तू करू शकतो किंवा तुझी कॅपॅसिटी तेवढी आहे नाही तुम्ही त्याला निवडले ना मग चॉईसीस तुमची आहे चॉईस इज युअर आणि मग चॉईस जर तुमची असेल तर शिद्ध ती फेल कशी असणार आहे चुकीची कशी असणार आहे बरोबर स्वतःला सिद्ध जर करायचं असेल तर सिद्ध करून दाखवा म्हणजे लोक तुम्हाला प्रसिद्ध करण्यामध्ये बिजी राहतील चला ठीक हे राज्यसेवा पूर्व परीक्षेची बॅच आहे ह्याच्यामध्ये तीस पेक्षा जास्त चा, चाळीस पर्यंत व्हिडिओ खेचत जातो आपण पीडीएफ दिल्या जातील आजच काय करा नो हा ॲप्लिकेशन डाउनलोड करा सगळ्या बॅचेस तुम्हाला दिसून येतो चला परत एकदा जाऊया इतर महत्वाच्या मध्ये जगनाथ शंकर शेठ यांच्याबद्दल जाऊया आपण तर जगनाथ शंकर शेठ यांनी मुंबईला पाण्याची पुर पाण्याचा पुरवठा करण्यासाठी वेगवेगळे तलाव आणि विहिरींची योजना आणलेली होती आजही मुंबईमध्ये राहणारे सगळे लोक जेवढे जेवढे आहेत तेवढे तर सगळ्या लोकांना माहिती पाणी कुठून मिळतं तुम्हाला माहीत असेल ज्योग्रफी तुमचा वाचला असेल किंवा नकाशाच्या माध्यमातून सचिन सरांनी चांगल्या पद्धतीने तुम्हाला तोंड पाठ करून घेतला असेल अच्छा तर म तानसा तलाव आहे पहिलं नंबर एक मलबार विहिरी तलाव भ्रामजी कावसजी यांची विहीर तलाव आणि इथे विहिरींची योजना नानांची होती त्याच्यामुळेच आज तुम्ही सगळं जण पाणी पिता त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट अठराशे पस्तीस मध्ये मुंबईमध्ये किंवा बॉम्बे प्रांतात टोटल बारा लोकांना जेपीची पदवी दिली होती जे पी म्हणजे जस्टिस ऑफ पीस आता एक काम कराल तुम्ही राव बहादूर जस्टिस ऑफ पीस अशा सारख्या ज्या सर राव बहादूर जस्टिस ऑफ पीस ह्या सगळ्या ज्या पदव्या दिलेल्या होत्या ना जेवढ्या जेवढ्या त्याची एक लिस्ट बनवा आणि ती लिस्ट नक्की मला पाठवा शेअर करा म्हणजे एक होमवर्क देतो तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये काहीतरी होमवर्क दे जाईल अजून एक होमवर्क देऊ का लिहून ठेवतो पाठ करून ठेवा देऊ ब्रिटनचे अठराशे पासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतचे ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर कोण कोण होते लिस्ट बनवा त्याच्यानंतर दुसरा होमवर्क आहे आता पुढचं लेक्चर पुढच्या आठवड्यात येतं ना दोन चार दिवसानंतर तोपर्यंत एवढं तर काम करा एवढं काम केलं की मस्त समजा स्वतःला आता दुसरं एक काम आहे काय तर भारत मंत्री पद कधी सुरू झालं होतं अठराशे अठ्ठावन्नच्या भारत शासन कायद्यानंतर तर ह्या भारत शासन कायद्यानंतर जोपर्यंत स्वतंत्र होत नाही तोपर्यंत भारत मंत्री कोण कोण होते ते एकदा लिस्ट काढा याच्यानंतर अजून काय काय होतो तर इथं एक प्राईम मिनिस्टर दुसरे भारत मंत्री आणि अजून एक आहे बघा सचिव किंवा महासचिव हे पद जी ना? तर अशा हाय आपण म्हणू सॉरी तर ह्या याच्या लिस्ट बनवा जिथे म्हणजे ऑफलाईन मी लेक्चर घेतो त्या लोकांना पहिलं काम हे सांगतो म्हणजे पाठ होतो एरिया त्यांचा कालावधी इयर आणि त्यांची नाव हे सगळे पाठ करून लिस्ट बनवा मला पाठवा नंबर नसेल तर माझा नंबर कुठे गेला अच्छा तुमच्याकडे घेतला तुम्ही सगळ्यांनी माझ्याकडे थोडी नाहीलाय तर त्या नंबरवरती लिस्ट पाठव द्या टेलिग्राम व्हॉट्सअप करून द्या आणि स्टेटस भारी असतात माझी ते पण बघा त्याच्यासाठी करावा लागेल भारतामध्ये म्हणजे संपूर्ण भारतामध्ये बारा लोकांना दिली महाराष्ट्रातली चार होते त्या चारपैकी एक नाना होते लक्षात ठेवा आणि नानांना एकोणीसशे पस्तीस मध्ये जस्टिस ऑफ पीस ही पदवी देव केलेली होती ग्रँड ज्युरी हिंदी सदस्य त्यांनी बसवलेला होता रॉयल सोसायटीच्या ग्रंथालयाला अनेक ग्रंथ भेट देत होते वाचनाची आवड ज्या ग्रंथालयामध्ये पुस्तक नाही ते ग्रंथालय खूप चांगलं असतं का निगेटिव्ह गोष्ट प्रत्येक वेळी घ्यायलाच पाहिजे का नाही ते पुस्तक सगळे वाचकांनी घेऊन गेलेत ना त्याच्यामुळे ते ग्रंथालय चांगलं असतं चला तर ग्रंथालयाला भेट देत होते जशा पद्धतीनं इथं मेजर कॅन्डी यांनी अठराशे बावन्नमध्ये मध्ये महात्मा ज्योतिबा फुले फुले दाम्पत्याचा सत्कार केला होता विश्राम बागवाड्यामध्ये त्यावेळी त्या, त्या कॅन्डीने महात्मा फुलेंच्या शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी सगळ्या शाळांमध्ये पुस्तकं स्वतःच्या वतीनं वाटत होते लक्षात ठेवा पुस्तकं देणं घेणं खूप महत्त्वाचं असतं म्हणून मी तिथं आव्हान करतो की आपल्या घरी जर पाहुणे वगैरे कोणत्या येत असेल तर चहापाणी कराच पण त्याबरोबर कॅडबरी देण्यापेक्षा आणि बिस्किट देण्यापेक्षा एक पुस्तक भेट मात्र नक्की द्या पुस्तक किंवा एखादा वृक्ष आणि वाढदिवसादिवशी तुम्ही वृक्षांची लागवड करताय हे काही न सांगा है। पर भेट सवय टाका नक्की परिवर्तन स्वतःपासून सोसायटी आणि जिओग्राफिकल सोसायटी याच्या अध्यक्ष स्वतः नाना राहिलेले होते विष्णुदास भावे सांगलीकर तुम्हाला माहितीये का भारताला पहिला हिंदी नाटककार कोणी दिला होता सांगलीने दिला होता विष्णूदास भावे ना आणि यांनी काय केलं तर वेगवेगळ्या इंग्रजी असतील किंवा वेगवेगळ्या नाटकांचं हिंदीमध्ये भाषांतर केलं आणि ते नाटकं तिथं सादर करत होते नानांनी स्वतःची मोकळी जमीन दिली होती एक रूम पण दिली होती अर्थात बादशाही थिएटर वगैरे सुरू केलं होतं नानांनी त्याच्यामध्ये अध्यक्ष राहिले होते तो भाग वेगळा आहे पण विष्णुदास भावे यांना जर मदत पहिल्यांदा जर कोणी देशाला नाटककार विष्णुदास भावे तर नाना आणि त्याच्यानंतर भाऊदा लाड या दोघांनीही मदत केलेली होती स्वतः नाटक बघायला ते स्वतः हजर राहत होते चला त्यानंतर भिवंडीमध्ये हिंदू आणि मुस्लिम यांची दंगल घडलेली होती आता या दंगलीचा विषय मुख्य काय होता तर काही समुदायांनी विठ्ठलाच्या मूर्तीची तोडफोड केली होती भिवंडी मुंबईचा भाग आहे आणि मग या मूर्तीची तोडफोड केल्यानंतर हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये दंगल घडली होती आता दंगल घडल्यानंतर शांतता कशी प्रस्थापित करता येऊ शकते यासाठी नानावरती जबाबदारी दिलीच होती त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट की निकाल चुकीचा लागला आणि निकाल चुकीचा लागल्यामुळं नानानी काय केलं तर त्यावेळी जे बॉम्बे प्रांताचे जे गव्हर्नर होते त्यांचं नाव होतं शिर्पी लक्षात ठेवा सर सिर्पी तर यांचं नाव आहे सिरपी सर सिरपी ओके आणि सर सिरपी यांची भेट घेतली एवढंच नाही तर त्या निर्णयाला पुनर्विचार करण्यासाठी नानांनी भाग पाडलेलं दिसून येतं ती भिवंडीतील हिंदू मुस्लिम यांची दंगल आपण पुढच्या इतर काही महत्वाच्या टॉपिक कडे जातोय चिंच पोकळी या ठिकाणी गॅस कंपनी नानांच्याच होते स्मॉल कॉज कोर्टामध्ये काम करण्यासाठी वकिलांना भारतीय वकिलांना परमिशन कुठे होती नव्हती अजून एक तुम्हाला सांगू कोर्टामध्ये जर एखादा पेटिशन एखादी फाईल एखादी केस जर तुम्हाला टाकायची असेल तर वकिलाची गरज असते सुरुवात कोणी केली होती तर सगळ्या वकिलांनी लॉर्ड ऑफ कॉर्नवालिसला थँक्यू म्हटलं पाहिजे आणि सगळ्या मुलींनी जसं सावित्रीबाईंना थँक्यू म्हणतात तशाच पद्धतीनं सगळ्या वकिलांनी कॉर्नॉवालिसला थँक्यू म्हटलं पाहिजे वकिलांची गरज वकिला थ्रोच खटलात लढवता येऊ शकतो कॉर्नासने सुरुवात केली होती कालावधी किती आहे अठराशे शहाऐंशीपासून पासून अठराशे सतराशे शहाऐंशीपासून पासून सतराशे त्र्याण्णवपर्यंत पर्यंत नंतर सर जॉन शोर वगैरे आलेले होते तो भाग वेगळा तर कोर्टामध्ये वकिलांना भारतीय हिंदी वकिलांना परमिशनच नव्हती नानाने प्रयत्न केले आणि मग प्रयत्नानंतर सुरू झालेले होते त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचं आमरण उपोषण आंदोलन मोर्चा धरणं बसणं उठणं काय करायची गरज नव्हते संबंध चांगले प्रस्थापित केले होते आणि त्याच्यामुळेच नानांना ऍक्सेस मिळत होते ऐकत होते ब्रिटिश सरकार उठून खुर्च्या देत होतं बसायला गमतीचा भाग सांगायचा झाला तर जेव्हा दळणवळण सुरू करणारे किंवा दळणवळणाची सर्वात महत्वाची मुंबईची जीवन वाहिनी जेव्हा सुरू झाली होती सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्न पहिली रेल्वे सुरू झाली चौदा लोकांनाच पास दिला होता आणि त्या चौदा निमंत्रित लोकांपैकी काही लोक जे भारतीय होते त्यापैकी नानांना गोल्डन पास मिळाला होता विशेष बघा काय महत्वाचं आहे चला अठराशे त्रेचाळीस मध्येच लिव्हरपूल पासून अमस्टरडॅम पर्यंत रेल्वे धावली होती त्यामुळे रोल मॉडेल नानाने घेतलं मागून आणि ती रेल्वे कशी पळते त्याच्यावरती याने बनवलं ईस्टर्न ग्रेट इस्टर्न रेल्वेची कंपनी ब्रिटिशांच्याच मदतीने बनवली होती चला जेविर्स वगैरे होते जर्वीस ओके हे जर्विस त्यांच्यासोबत होते त्यानंतर अठराशे त्रेपन्नच्या सोळा एप्रिलला पहिली रेल्वे धावली ते ठाणेपर्यंत पहिला रेल्वे ब्रिज कल्याणच्या याच्यावरती बनवला होता तर रेल्वे पहिल्यांदा धावली त्यावेळी गोल्डन पास सोनेरी पास सोनेरी तिकीट जे मिळालं तर नानांनी पहिल्यांदा प्रवास केला ह्या रेल्वेनी म्हणजे पहिले भारतीय लोक भारतीय व्यक्ती कोण असेल हिंदी तर जगनाशंकर सेठ होते आता पुणे ते मुंबईपर्यंत नानांच्या प्रयत्नामुळेच ही रेल्वे इथंपर्यंत आली होती म्हणजे ह्या पठाराच्या वरती दक्षिण महाराष्ट्राला जर किंवा दक्षिण भारताला जर जोडायचं असेल तर मुंबईपर्यंत पुण्यापर्यंत रेल्वे पळवलीच पाहिजे मग ती रेल्वे बोरिबंदर ठाणे त्याच्यानंतर कल्याण त्याच्यानंतर लोणावळा त्याच्यानंतर पुण्यापर्यंत पळवत आणली त्याच्यानंतर अठराशे सत्तावन्नला नाट्यप्रेमींना किंवा जे नाटककार आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी बादशाही नाट्यगृह सुरू केलं त्याचा अध्यक्ष स्वतः नाना राहिलेले होते आता मला सांगा की सर्वात स्वस्त वाहतूक कुठं असते जॉग्रफीचा भाग आहे सिम्पल क्वेश्चन आहे आणि जर हा येत नसेल तर मग चुल्लूभर पाणी मी जाम देतो सर्वात स्वस्त वाहतूक कशातून होते जलमार्गातून होते मग यांनी काय केलं होतं तर तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल बॉम्बे स्टीप बॉम्बे स्टीम नेव्हिगेशन एवढं शब्द वाचला असेल त्याच्या पुढचा शब्द होता हा शब्द ऍड करत चला बॉम्बे स्टीम चालला नेव्हिगेशन कंपनी सुरू के केली एवढंच नाही केलं तर व्यापारासाठी स्वतःची पाच जहाजं विकत घेतली आणि त्याच्या हातून ते, ते नानाने दळणवळणाची सोय चांगल्या पद्धतीने केली होती म्हणून इथं सुरू केली होती बॉम्बे स्टीप स्टीम सिप्स नेव्हिगेशन कंपनी पाच जहाजं विकत घेतली होती कशासाठी तर वाहतुकीसाठी जॉईंट स्टॉक आता शेतकरी आणि मधला जो बिचोलिया असतो किंवा मधला जो दलाल असतो दलाल म्हणून आपण त्याला तर दलाल आ, ग्राहक आणि शेतकरी याच्यामध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठा हाल होत होतं म्हणजे काही वेळा न्यूज अशी ऐकतो पंच्याहत्तर टक्के शेतीप्रधान असणाऱ्या भारतामध्ये आज सुद्धा शेतकऱ्यांची खूप वाईट अवस्था आहे आणि शेतकऱ्यांच्या मुलांची त्याच्यापेक्षा खूप वाईट अवस्था आहे चला तर त्यांनी काय केलं की शेतकऱ्यांच्या वरती होणारा अन्याय अत्याचार कमी करण्यासाठी त्यांनी काय केलं तर अशा प्रकारचं जॉईंट स्टॉक कंपनी सुरू केली होती की हा बिचोलिया दलाल वर्ग बाजूला काढायचा त्यांना योग्य न्याय त्यांच्या मालाला दिलाच पाहिजे मॉरिसस या ठिकाणावरून उसाचे बेने हे स्वतः कोणी मागवले होते तर जगनाथ शंकर शेठ यांनीच मागवलेले होते म्हणून यावरती प्रश्न आलेला आहे इथं प्रश्न येण्याची शक्यता आहे आता पुणे रेल्वे स्टेशन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ऍक्च्युली पुण्यामध्ये जगनाथ शंकर शेठ यांच्या नावाने जो रोड आहे सॉरगेट पासून पुणे स्टेशन कडे जात असताना सेवनल चौकापर्यंत हा जगनाथ शंकर शेठ रोड या नावाने त्याला ओळखलं जातं आता रोड का त्याला म्हंटलं जातं आहे का पुणे स्टेशन पासून पर्वतीचा जो रोड आहे बनवल्याचा तर त्याच्यासाठी साधारणतः तीन हजार रुपये पर्यंतचा खर्च नानाने केलेला होता पर्वतीचा रोड ही नानाने बनवून देतो बरं एवढंच नाही तर आज ही पुणे स्टेशनवरती जेव्हा तुम्ही उतरता तर ते तिथं घड्याळ जे दिसतं राऊंडमध्ये तर ते, 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 ते नानांनी दिलेलं घड्याळ आहे ब्रिटिश सरकारला त्यावेळेच्या रेल्वेला चला अठराशे सत्तरमध्ये त्यांचा लंडनमध्ये पुतळा बनवला चांगल्या कामाची नेहमी दखल घेतली जाते ते उशिरा का सेना पण घेतली जाते जातेच ठीक आहे तर लंडनमध्ये पुतळा बनवला आणि तो मुंबईला आणला अठराशे सत्तरमध्ये ॲक्च्युली नानांचं निधन अठराशे पासष्टमध्ये झालं परंतु चांगल्या कामाचा गौरव हा उशिरा का सेना पण होतोच होतो तो आला पुतळा आणि तो भारतात लागू झाला होता टाउन इम्प्रुव्हमेंट कमिटी स्थापन केली प्रश्न हंड्रेड पर्सेंट भविष्यातला बनतो टाउन इम्प्रुवमेंट म्हणजे आता स्मार्ट सिटीची योजना वगैरे खूप सारे गाजतात आणि खूप सार्या वाजतात तर याच्यामध्ये त्यावेळी सुचलं होतं की हे टाऊन किंवा हा शहर इम्प्रुवमेंट केलं पाहिजे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या योजना स्त्रियांसाठी सुतिका ग्रहाची स्थापना केलेली होती त्याचबरोबर अठराशे एकसष्ट मध्ये तुम्हाला सांगायचं विशेष म्हणजे अठराशे अठ्ठावनच्या कायद्यानुसार ब्रिटनच्या राणीनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला मी जरा कमी लिहिला आजच्या लेक्चरमध्ये कारण सगळं दिलेलंच होतं तर जाहीरनामा जा, जाहीर केला राणी कोण होते विक्टोरिया वाचून कोणी दाखवला कॅनिंग आणि कोणी लिहिला होता डरबी पंतप्रधान डरबी होते कुठून इलाहाबाद मधून सांगितलं काय भारतीय लोकांच्या सामाजिक आर्थिक धार्मिक राजकीय संस्थांनी कोणत्याच बाबतीमध्ये हस्तक्षेप केला जाणार नाही भारतीय लोकांना राजकारणामध्ये समावेश केला जाईल मग राजकारणामध्ये जर समावेश करायचा असेल तर ऍक्ट पास करावा लागेल मग ऍक्ट पास झाला होता अठराशे एकसष्टचा फर्स्ट काउन्सिल ऍक्ट ठीक आहे लिहितो व्यवस्थित अठराशे एकसष्टचा कौन्सिल ऍक्ट आणि तो पहिला कौन्सिल ऍक्ट होता परिषद भारतीय परिषद कायदा या भारतीय परिषद कायद्यानुसार भारती लोकांना आत घेऊ लागले विधिमंडळामध्ये मग इथं काय केलं तर प्रांत प्रांतामध्ये किती घेतले कमीत कमी चार जास्तीत जास्त आठ आणि इथं केंद्र सरकार किती घेतले सहा आणि बारा ही संख्या नंतर एकोणीशे नऊ पर्यंत वाढवत वाढवत गेलेले होते नंतर प्रांताची संख्या जी आहे आकार आणि महत्वावरती डिपेंड करून ठेवली होती चला तुम्हाला समजते चांगल्या पद्धतीनं शेवटपर्यंत का आयोगाचे प्रश्न पण तुम्हाला दाखवून देतो तर अशा पद्धतीनं इथं काय केलं होतं इथं बॉम्बेच्या विधिमंडळामध्ये पहिले हिंदी सदस्य कोण असतील तर ते शंकर सेठ होते यांच्यावरती प्रश्न विचारलेला आहे यावरती पहिले हिंदी सदस्य कोण होते अठराशे एकसष्ट मध्ये यावरती प्रश्न विचारलेला आहे बरं एवढ्यावरतीच नाही थांबले ना ना तर बॉम्बे गव्हर्नरचे सल्लागार म्हणून अठराशे बासष्ट मध्ये त्यांचे अपॉइंट झालेले होते यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो तर अशा पद्धतीनं आपण जगन्नाथ शंकर शेठ यांच्यावरती सविस्तरपणे बघितलेलं आहे जे जे काही माहिती एक्झामच्या दृष्टिकोनातून जेवढी महत्वाची होती ही सगळीच्या सगळी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत प्रेझेंट केलेली आहे दुसरं महत्वाचा खूप महत्वाचा पार्ट राहिला तो कोणता की आयोगाचे प्रश्न कोणते आलेले आहेत आणि याच्यानंतर काय जातं की आयोगाचे प्रश्न कोणत्या हो? फॉर्मॅटमध्ये येऊ शकतात तर शेवटपर्यंत आता आयोगाचे प्रश्न आहे कंबाईन ग्रुप सी ची पेपर आहे दोन हजार झालेली पहिली राजकीय संघटना कोणती सांगितली ऑलरेडी मी तुम्हाला तर ही संघटना होती आणि याच्यावरती प्रश्न आलेला आहे सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी इथं जॉन मालकम तर जॉन मालकम यांनी मुंबईत चालवलेल्या प्रयत्नांना डॉट डॉट यांनी पाठिंबा दिला मी अगोदरच सांगितलं ना जॉन मालकमला जॉन मालकम कडे कोण आला होता बेंटिक होता भाई खूप मोठा बवाल चालू आहे आणि आपल्याला या प्रांतामध्ये शांतता प्रस्थापित करावी भी लागेल मला खूप भीती वाटते पळत पळत आले त्यावेळेस मालकम यांनी सांगले टेन्शन घेऊ नका नाना आहेत नानांकडे गेले नानाने सांगितलं अजिबात टेन्शन घेऊ नका मी आहे ना आणि सगळ्या समर्थकांची बैठक एकत्र होऊ नये याच्यासाठी नानांनी खूप प्रयत्न केले ऑलरेडी सांगून दिले तर कंबाइंड ग्रुप सी चा दोन हजार एकोणीसचा चा क्वेश्चन आहे अठराशे बावन्न मध्ये ही संघटना तुम्हाला त्रास देणार आहे बघा पाठ करून ठेवा कोण संघटना कोणी स्थापन केली दादाबाई नवरोजी जगनाथ शंकर शेठ दोन दोन नावं देतील खाली अबकड बरोबर 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 बर, चुक चुक चुक्रिकल्चर दोन हजार अठराचा प्रश्न आहे त्यानंतर पुढचे प्रश्न आहेत द बॉम्बे असोसिएशनचे पहिले चिटणीस कोण होते आणि हा परीक्षा आहे एस ओ मुख्य परीक्षा दोन हजार अठरा भाऊदाजी लाड होते डॉट डॉट ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार सतरा एवढा सोप्पा प्रश्न जर इथे येत असेल आणि तो जर आपल्याला आपला जर चुकत असेल तर मग आपण एमपीसी केली पाहिजे के की नाही यावरती मात्र विचार करायला पाहिजे चला सहा नंबरचा प्रश्न आहे बॉम्बे असोसिएशन मी म्हटलं त्रास देणार संघटना सारखी त्रास देणार आहे बॉम्बे असोसिएशनच्या सन्माननीय अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झालेली होती मी तुम्हाला आता सांगितलं की बॉम्बे असोसिएशन मध्ये सन्माननीय सदस्य अध्यक्ष म्हणून खालीलपैकी कोणत्या व्यक्ती होत्या बघा राजकीय संघटना तर मी शब्द जमशेदजी जी जी, जी बरोबर का अशा पद्धतीनं यावरती मात्र तुमचे खूप सारे क्वेश्चन्स कव्हर होऊ शकतात किंवा येऊ हो शकतात अजून कोणता प्रश्न आहे तर इथं सतीची प्रथा बंद होण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटनी ब्रिटिश पार्लमेंटकडे अर्ज केलेला होता आता त्यावर हिंदू लोकांच्या वतीने राजाराम मोहन रॉय यांनी सही केली होती तर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींची सही होती सतीची चाल शिकवली मी तुम्हाला मद्रास बॉम्बे आणि बंगाल प्रांतातून कोणी सही केल्या एस ओ परीक्षा दोन हजार पंधराचा प्रश्न आहे सतराच्या अगोदर वेगळी परीक्षा होत होती ना जशी आता होती तशी एकत्र तर तशा पद्धतीने काय केलं होतं हे सतरा तेवीस ते पर्यंत वेगळी परीक्षा यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारतात त्यानंतर बॉम्बे असोसिएशन बघा त्रास देते या संस्थेच्या स्थापनेचा उद्देश काय होता प्रश्न इथं विचारला जातो उद्देश काय आहे किंवा हेतू काय होता नाना जगनाशंकर शेठ यांच्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारने त्यांना खालीलपैकी कोणती पदवी देऊन सन्मानित केलेलं होतं तर एकोणीसशे पस्तीस अठराशे पस्तीस मध्ये त्यांना त्यांचा गौरव केला होता महाराष्ट्र कृषी सेवा एग्रिकल्चर दोन हजार सोळा च्या पूर्व परीक्षेचा प्रश्न आहे कोणी परवाना अधिनियमाला तो धंद्याकरता विपरीत ठरेल म्हणून विरोध केलेला होता तर इथं राज्यसेवा मुख्य परीक्षा दोन हजार तेराला विचारला खालीलपैकी विवरणावरून व्यक्ती ओळखा राज्यसेवा परीक्षा दोन हजार सोळाचा प्रश्न आहे विवरण दिलं होतं जगनाशंकर शेठ काही अपडेट तर असतील यावरती जॉईन करून ठेवा हिस्ट्री फॉर ऑल हा टेलिग्राम चॅनल तुम्हाला खूप सारी माहिती अर्थातच हिस्ट्रीचं विकिपीडिया आणि त्याचबरोबर त्याचबरोबर महत्त्वाचं की नुकतंच मला आठवलं की महात्मा ज्योतिबा फुले यांची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबईच्या मांडवी कोळीवाडा या ठिकाणी महात्मा ही पदवी दिली होती रावसाहेब यांनी आणि साठ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्याचबरोबर कर्वे यांचासुद्धा यथोचित सत्कार झाला होता साठ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त त्याचबरोबर टेलिग्राम हिस्ट्री फॉर ऑल हा जो टेलिग्राम आहे हे टेलिग्रामने नुकताच साठ हजार मुलांचा साठ हजार स्टुडंटचा टप्पा पूर्ण केलेला आहे ॲक्च्युली ही सगळी गोष्ट तुमच्याशिवाय बिलकुल असे नाही अशक्य नाही शक्य नाही बिलकुल त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्यांना मी ग्रेट सॅल्यूट करतो की तुम्ही हिस्ट्री फॉर ऑल या फॅमिलीचे सदस्य आहात मेंबर आहात त्याच्याबद्दल मी विशेष हे म्हणायला विसरणार नाही या मुंबईच्या पायाभरणी करणाऱ्या शंकर शेट यांचा जो मृत्यू आहे तो साधारणतः एकतीस जुलै अठराशे पासष्ट मध्ये झालेला होता आणि बोरीबंदर स्थानकामध्ये म्हणजे सीएम सीएम सीएसएमटी जी बिल्डिंग आहे तर या बिल्डिंगमध्ये केवळ एकाच भारतीय व्यक्तीचा पुतळा आहे ते म्हणजे जगनाशंकर सेट आहेत आणि या भारतीय व्यक्तीचा पुतळा म्हणजेच हा त्यांचा यथोचित केलेला गौरव आहे आणि सर्वात शेवटी महत्त्वाचं की मुंबईची पायाभरणी कोणी केली असेल तर नाना यांनीच केलेली होती ना की कोणत्या इतर प्रांताच्या लोकांनी किंवा इतर व्यक्तींनी नाही केलेली त्याच्यामुळे नाना यांना आपण एक्झाम आयोगाचे प्रश्न कुठे असू शकतात हा खूप मॅटर करतो पार्ट आणि म्हणून प्राथमिक माहिती त्यांची आहे प्राथमिक माहितीवरती त्यांच्यानंतर बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंडवरती वरती सामाजिक सुधारणा राजकीय सुधारणा शैक्षणिक यावरती नाना यांच्यावरती खूप सारे क्वेश्चन येतात इंग्रजांबरोबर कशा प्रकारचे संबंध ठेवत होते ना, ना याच्यावरती प्रश्न विचारला जातो बरं हे संबंध ठेवून ते थे काय करत होते तर वर सांगितलेल्या सगळ्या सुधारणा भारतीय जनतेप्रती स्वतः करून घेत होते त्यानंतर राजकीय संघटना कोणत्या स्थापन केल्या खूप सारे क्वेश्चन बघितले संस्था कोणकोणत्या महत्वाच्या होत्या त्याचबरोबर त्यांच्या सोबत असणाऱ्या महत्वाच्या व्यक्तींचा गट कोणता आहे यावरती आयोग हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन विचारतं मुंबईच्या स्थापनेमध्ये सहभाग कसा होता म्हणजे उभारणीमध्ये कसा होता विधिमंडळापासून आणि मुंबईचे शिल्पकार होण्यापर्यंतचा त्यांचा जो प्रवास होता तर या प्रवासावरती हंड्रेड पर्सेंट क्वेश्चन नाना शंकर यांच्यावरती विचारले जातातच जातात बरोबर त्याच्यामुळं नाना शंकर यांच्यावरती अशा प्रकारचे प्रश्न आलेले बघितले येऊ शकतात असे संभाव्य प्रश्न आपण बघितले होते आणि यावरती प्रश्न येऊ शकतात त्याच्यामुळे हे लेक्चर तुम्हाला खूप सारा फायदा देऊन जातं अर्थातच महत्वाचं आहे यानंतर काही एक छोटीशी सूचना सांगतो बॅचेस किती आहेत आणि कोणकोणत्या आहेत ओके okay, तुम्ही आतापर्यंत बघितलं त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं थँक्यू लाईक कमेंट करायला विसरू नका ना हा नाही केलं तर काही के फरक नाही पडत बरं का तुमच्यासाठी हे व्हिडिओ असे येत जातात आवडलं तर नाही आवडलं तर अजिबात करू नका चला त्यानंतर पुढे महत्वाचं कंबाईन ग्रुप बी आणि सी तीस एप्रिलसाठी बॅच आहे चार जून साठी राज्यसेवेची बॅच आहे तुम्हाला फक्त समाजसुधारकच शिकायचे असतील तर समाज सुधारकांची स्पेशल बॅच आहे याच्यामध्ये इत्यमभूत आणि सविस्तर माहिती मी समाज सुधारकाची टाकलेली जेवढे तुम्ही पुस्तक वाचू शकत नाही त्याच्यापेक्षा जास्त पुस्तक संदर्भ म्हणून मी वापरले आणि प्रश्न याच्या बाहेर जाण्याची जा गॅरंटीच माझ्याकडून घ्या तुम्ही लिहून की जाऊ शकत नाही फक्त लॉजिक आणि अनालिसिस करून एखादा दोन प्रश्न तुम्हाला सोडवता येऊ शकतो तिथं गेसिंग करून किंवा अंदाज लावून परंतु फॅक्च्युअल डाटा जर म्हटलं तुम्ही किंवा जे सविस्तर माहिती जर म्हटलं तर व्हिडिओच्या माध्यमातून मात्र इथं शिकायचं प्रत्येक बॅचला पन्नास टक्केचा डिस्काउंट आहे ॲप्लिकेशन डाऊनलोड करा कोणतो हिस्ट्री बाय सचिन गोळी आता हे सगळं सोशल मीडियाचं झालेलं आहे तर यावरती तुम्हाला सगळ्या बॅचेस तंतोतंत तिथ मिळून जातीलच आणि सर्वात शेवटी महत्वाचं ऍप्लिकेशन असं दिसणार आहे हिस्ट्री फॉर ऑल पॉवर्ड बाय हिस्ट्री फॉर ऑल हिस्ट्री बाय सचिन गुळे ऍप्लिकेशन आहे पटकन इन्स्टॉल करा यामध्ये तुम्हाला काय है मिळते टेस्ट सिरीज आपण ठेवलेली आहे वन नाईन्टी नाईन मध्ये सगळेजण चौदा टेस्ट सिरीज सोडवा त्यामध्ये डेली क्वेश्चन अपडेट करतोय आजच्या दिवशी इतिहास टुडे इन हिस्ट्री व्हॉट इज टुडे इन हिस्ट्री ते पण अपडेट करा पेड कोर्स मध्ये हे सगळे व्हिडिओ दिसतील तुम्हाला डेमो व्हिडिओ तिथे जाऊन बघा आणि अजून एक अजून एक महत्वाचं आहे अजून एक महत्वाचं आहे की एफ जे आहेत ना हे डाउनलोड करा प्रिंट करा आणि ह्या पीडीएफ प्रिंट करून मात्र तुम्ही या ठिकाणी काय करू शकता अभ्यास करू शकता तुम्ही सगळ्यांनी लाईक कमेंट खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं खुँ खूप खूप इच्छा झाली एखादी स्टोरी पण सांगायला पाहिजे तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी आणि विश्वास हा कोणावरती तरी ठेवलाच पाहिजे आणि जर पास व्हायचं जर असेल ना तर स्वतःवरती खूप काही बंधने घातली पाहिजेत दोन उदाहरण सांगू तुम्हाला हा लोगो जो दिसतो ना तुम्हाला हा लोगो हा लोगो आमच्या कोल्हापूरच्या एका मित्राने मला बनवून दिला हा पेड बनवून घेतला पण त्याचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की स्वतःला जोपर्यंत आपण काही बंधनं नाही घालणार आहे तोपर्यंत सक्सेस नाही मिळत आहे कधी ठेवा की आज समजा आता हे बॅकग्राऊंड प्रत्येक वेळी सांगणं योग्य नाही परंतु आज जे काही इथं आम्ही शिकवतो हो प्रत्येक शिक्षक याच्या पाठीमागं खूप मोठं कष्ट असतं सुरुवातीला शून्य आणि याच्यानंतरचा जो प्रवास असतो तो इथंपर्यंतच असतो याच्यासाठी खूप स्ट्रगल असतं अनेक रात्र आणि अने अनेक दिवस याच्या पाठी मग स्ट्रगल केलेलं असतं एखाद्या विद्यार्थ्यापेक्षा शिक्षक आपल्याला स्वतःला सिद्ध करण्यासाठी काम करण्यासाठी खूप रात्र खूप वेळेपर्यंत काम करत राहतो तुमच्यापेक्षा कदाचित जास्त काम करत राहतात काही लोकांनी अनुभवलं असेल जवळ जर शिक्षकाच्या कॉन्टॅक्ट मध्ये असाल तर तुम्ही दुसरी महत्वाची गोष्ट हे साम्राज्य जे बनतं ना आपलं स्वतःचं एक विशेष हे काही सहज बनत नाही एका रात्रीत नाही बनत त्याच्या पाठी मग हजारो रात्री आणि हजारो दिवसांचं हजारो तासांचं नाही तर करोडो सेकंदांचं कष्ट पाठीमाग असतं फक्त आपल्याला काय दिसतं तर सक्सेस दिसतात अजिबात नसतं तर प्रवास हा शून्यापासून असतो जो जोपर्यंत दिवस बदलत नाही ना तोपर्यंत तो दिस विल बी बी चेंज ए बदल आणि हे दिवस जातील हे मी स्टेटस उतरवलं नव्हतं किंवा हा स्क्रीन माझी बाजूला काढली नव्हती आणि याच्यावरती विश्वास जो सर्वात जास्त ठेवायचा असतो तो स्वतःवरती ठेवायचा असतो म्हणजेच हा लोगो बनवणारा जो माझा मित्र आहे ना तर त्यानं दीड वर्ष त्याचा मोबाईल म्हणजे दीड वर्षापेक्षा जास्त झाला होता दीड वर्षापेक्षा जास्त त्याचा मोबाईल केवळ सायलेंट मोडवरती आहे पहिल्यांदा पहिल्या रिंग मध्ये दुसऱ्या रिंगमध्ये तो कधीच मोबाईल फोन उचलत नाही तो म्हणतो की आय डोंट केअर अबाउट द फोन का तर मी सक्सेस नाही तर मी काहीच नाही म्हणजे त्याचं ते डेडिकेशन आहे की मी सक्सेस झालो ना तर त्या दिवशी मात्र हा मोबाईल मात्र रिंग करेल माझा हा मोबाईल रिंग नाही करणार तर या मोबाईलच्या माध्यमातून मला खूप साऱ्या शुभेच्छाचे फोन पण येतील त्यावेळी मात्र मी रिंगवरती मोबाईल ठेवेल आणि मोबाईल घेतल्यापासून अर्थातच ते दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी मोबाईल सायलंटवर ते तो मग तो मॅटर नाही करत आहे सक्सेस मॅटर करतं माझा लोक तुम्ही किती करता काय केलं हे नाही विचारत बिलकुल म्हणून स्वतःला जर सिद्ध करायचं असेल ना तर स्वतःवरती अशी काही बंधनं घालून द्या की जे स्वतःचा एक वेगळा ठसा या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये अधिकारी होण्यामध्ये पडला पाहिजे म्हणजे आपण युट्यूब इकडे तिकडे खूप सारे लोकांचे भाषण वगैरे बघत असतो तर लोकांनी काहीतरी वेगळं विशेष केलेलं असतं म्हणून आपण त्यांना फॉलो करतो ना, ना, ना। म्हणजे कोणीतरी आपल्यासाठी सुद्धा टाळ्या वाजवल्या पाहिजे हा जोपर्यंत आपल्याला राग येत नाही जोपर्यंत ॲटिट्यूड जागा होत नाही तोपर्यंत सक्सेस अजिबात होत येत नाही म्हणून कधी कधी असं वाटलं पाहिजे की राग तुम्हाला येतो की नाही आला पाहिजे कशाचा राग आला पाहिजे अभ्यासाचा राग आला पाहिजे आणि त्याच्यासाठी स्वतःवरती बंधन घाला माझा एक मित्र आहे सकाळी बारा वाजाच्या आतमध्ये त्याचा सगळा डाटा संपवून टाकतो मी उदाहरण सांगतो तुम्हाला फोनचे मोबाईलचे उदाहरण काय तर हा दीड वर्षापेक्षा जास्त सायलेंटवरती ठेवतो तो अभ्यासावरती अभ्यासामध्ये अभ्यास स्वतःला गुंतून घेतला दुसरा मित्र काय करतो बाराच्या अगोदर सगळा डाटा संपून घेतो मग तो बाराच्या नंतर जर मोबाईल हातामध्ये घ्यायचा असेल तर डाटा पाहिजे डाटा नाही तर मोबाईल मग बंद अर्थातच तो स्वतःवरती बंधन घालून देतो दुसरा अजून एक मित्र सांगतो हेडफोन घरी ठेवून लायब्ररीमध्ये जातो डाटा असतोय युट्यूब बघता येत नाही रील्स बघता येत नाही सिरीज बघता येत नाही मूवी बघता येत नाही कारण का लायब्ररीमध्ये आवाज करेल मोबाईल बाहेर उभा राहून तर मोबाईल मध्ये आपण काही व्हिडिओज वगैरे बघू शकत नाही अर्थातच स्वतःवरती अशी काही बंधनं घाला की ती तुम्हाला सक्सेस पर्यंत पोहोचवतील हंड्रेड पर्सेंट ही लाईन लक्षात ठेवा कधी पण स्वतःवर स्वतः स्वतःवरती खूप सारी बंधनं घाला तरच तुम्ही सक्सेसपर्यंत पोहोचवू शकता म्हणजे कष्ट मेहनत प्रामाणिकपणा स्टँडर्ड बुक त्याचबरोबर चांगले मार्गदर्शक असतील इज इक्वल टू यश किंवा सक्सेस होऊन जातं चला मध्ये सगळे कोर्सेस वगैरे दिलेले आहेत आणि अजून एक महत्वाचं आहे की कोणावरती तर विश्वास ठेवला पाहिजे आणि विश्वास सर्वात जास्त कोणावरती ठेवा स्वतःवरती ठेवा बंधने घाला सक्सेस तुमचं मिळून जातं कोणावरती तर विश्वास ठेवला पाहिजे याच्यासाठी मला एक वाळवंटात भटकणाऱ्या एका वाटस्वरूची कथा खूप सुंदर आहे आणि ते आठवते काय असतं की हा वाटस्वरूप आपली वाट, वाट विसरलेला असतो आणि बराच वाळवंटामधून चालत 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 जात असताना त्याला तहान लागते स्वतःवर स्वतःजवळचं खाद्य अन्न पाणी सगळं सगळं संपून जातं मग याला अचानक आठवतं की आपल्याला खूप मोठी तहान लागलेली आहे पण आपल्याला काहीच जवळ दिसत नाही थोडा डोंगर चढतो आणि पलीकडे जाऊन बघतो त्यावेळी त्याला एक झोपडी दिसते आशेचं कुठेतरी आशेचे किरण मनामध्ये एक प्रकाश टाकून जातात की तिथं काहीतरी मिळू शकत आता तुम्हाला बोरिंग पण दिसते तुम्ही गेस नका करू मी मला सांगू दे अगोदर तर मग तो आशेचं किरण त्याला दिसतात की आता काहीतरी आपल्याला खायला किंवा प्यायला मिळू शकतं किमान तहान भागवण्यापुरतं जरी मिळालं तर सफिशियंट आहे आणि म्हणून तो झोपडीकडे पळत जातो त्यावेळी त्या झोपडीमध्ये काहीच दिसत नाही परंतु थोड्याच अंतरावरती त्याला काय दिसतं हा बोर दिसतो बर बोरवरती पूर्ण सुकून गेलेला असतो त्याला त्याच्या बाजूला एक पाण्याची बॉटल दिसते आणि तो पाणी त्या त्या बॉटलमध्ये पाणी असतं ऍक्च्युली परंतु झाकण उघडणार तोपर्यंत त्याच्यावरती कागद असतो लावलेला त्या कागदावरती लिहिलेलं असतं की हे पाणी तू बोरिंगमध्ये टाक बोरिंगमध्ये टाकल्यानंतर त्याला तो हँड कर हँडपंप दे आणि त्याच्यानंतर तिथून जे पाणी येतं त्या पाण्याने ही बॉटल आहे अशीच इथं भरून ठेव हो, आणि तुझ्या जवळ असणाऱ्या जेवढ्या बॉटल्स आहेत त्या सगळ्या भर तू तु, तुझी तहान भागो आणि तृप्त हो आणि त्याच्यानंतर तू निघून जा तो इंस्ट्रक्शन्स लिहिलेले असतात म्हणजे आम्ही सांगितलेलं असतं की इथं प्रश्न बनतोय आम्ही तुम्हाला विश्वास देतो की इथं प्रश्न बनतोय कारण याच्या पाठीमागे प्रत्येक शिक्षक हा तेवढंच काम करतो की आयोगाचे प्रश्न इथं येतात ॲनालिसिस करतो तुमच्याकडे एवढा वेळ नसेल थिंकिंग आणि विचार नेहमी शिक्षकांसारखं करायला शिका आयोगासारखं करायला शिका ते तुम्हाला पास करतं आणि मग काय करतो की याला विचार पडतात की अरे बॉटलवरती इन्स्ट्रक्शन लिहिलेले आहेत पण काय विश्वास याच्यावरती ठेवावं लागेल तुम्हाला कोणावरती तर विश्वास तशाच पद्धतीने हा विचार करतो की समजा पाणी ओतलं माझी तहानच नाही भागली पाणी ओतलं आणि ते पाणीच नाही आलं त्या बोरिंगमधून तर करणार काय मी आहे असं ताणलेलं राहू परंतु त्याच्या डोक्यामध्ये चल बिचल चल बिचल झाली म्हणजे जसं परीक्षेमध्ये बसल्यानंतर हा की काव एक की बी एक, एक की दोन एक की दोन तीन की चार चार की पाच अशा प्रकृतीचे अशा पद्धतीचे ते द्विधा अवस्था झाली आता ही होत असताना तिथं गंमत काय झाली की त्यानं म्हटलं की एकदा विश्वास ठेवायला काय हरकत आहे तुम्ही जसं ना विश्वास ठेवायला हरकत काय तर त्यानं विश्वास ठेवला ते पाणी बोरिंगमध्ये वतलं आणि जो कोणी असेल त्याचा सर्वे सर्वात त्याला आवाज दिला आणि सांगितलं की भाई पाणी येऊ दे यातून त्यानं खूप जोराने हापसा मारायला सुरुवात केली हँडपंप द्यायला सुरुवात केली आतून पाणी येऊ लागलं आणि आवाज आला पाणी आलं तृप्त झाला सगळं साहित्य त्याच्याजवळ ते जेवढ्या बॉटल्स साधन होते सगळे भरून घेतले पाण्याची बॉटल भरली ते पाण्याची बॉटल तिथं ठेवली आणि जात असताना तो कागदही अॅज इट इज ठेवला मात्र त्याच्यात एक लाईन ऍड केली होती ती लाईन कोणती होती त्याच्यावरती लाईन अशी होती की विश्वास ठेवा कधीतरी कोणावरती तरी विश्वास ठेवा विश्वास हा ठेवलाच पाहिजे कदाचित थोडं अंतर चालू केलं त्याला एक परत कागद मिळाला नकाशा भेटला आणि त्या मॅपच्या माध्यमातून त्याला त्याच्या मानवी वस्तीपर्यंत जाण्यासाठीचा रस्ता मिळाला म्हणून विश्वास ठेवला पाहिजे कोणावरती तर ह्या स्टोरीच्या माध्यमातून तुम मी तुमच्यापर्यंत एक तुमच्यापर्यंत एक सेल्फ मोटिवेट किंवा थोडंसं प्रेरणादायी किंवा प्रेरणा देण्याचा प्रयत्न करतोय थोडं मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतोय जेणेकरून तुमचा तुमच्या मनाला जो मरगळा आलेला असतो अभ्यास करू करून मन थकलेलं असतं ब्रेन थकलेलं असतो नॅचरली अभ्यास करून ना की आर्टिफिशियल तर हा थकलेल्या ब्रेनला थोडासा थकवा दूर करण्यासाठी अशा प्रकारच्या स्टोरीज सांगतो ह्या स्टोरीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत खूप चांगला मेसेज जातो हे, आहे हे तुमच्यासाठी पॉझिटिव्ह आहे माझ्यासाठी सकारात्मक नेहमीच आहे अशा प्रकारे अभ्यासातील काही अडचणी जर असतील तर माझा नंबर दिलेला आहे यावरती फोन करू शकता किंवा इतिहासातील काही अडचणींसाठी फोन किंवा मेसेज करू शकता व्हॉट्सअपवरती मेसेज करा तुमचं नाव पाठवून त्याच्यानंतर महत्त्वाचं की सोशल मीडिया आहे यावरती टिकून राहा कारण तुम्हाला इन्फॉर्मेशन तिथून जास्त मिळते हे लेक्चर्स शेवटपर्यंत बघितलेलं आहे याच्यासारखे जे लेक्चर्स आहेत तर हे तुम्हाला तिथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत हे सगळे लेक्चर्स तुम्ही बघून घ्यायचे थे। आहेत थँक्यू सो मच विश ऑल द बेस्ट हॅपी राहा आरोग्य राहा निरोगी राहा त्याचबरोबर आरोग्याची काळजी घ्या तब्येतीची काळजी घ्या अभ्यास जास्त चांगला करा जवळच्या माणसांची काळजी घ्या आणि स्वतःची तर खूपच जास्त काळजी घ्या थँक्यू सो मच विश ऑल द बेस्ट